नमस्कार। महात्मा गांधी मिशन कृषी शैक्षणिक परिसर MGMS गांधीनगर या निसर्गरम्य परिसरात दैनिक लोकपत्र औरंगाबाद आवृत्तीच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची संवाद भेट या कार्यक्रमासाठी या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापकांना, मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना तसेच विनंती आहे की संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आपण सर्वांनी आपला मास्क आपल्या चेहऱ्यावर परिधान करायचा आहे। तसेच आपण ज्या जागेवर आता बसलेलो आहोत ती जागा आपण सोडायची नाही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत, त्याच खुर्चीवर आपण कार्यक्रम होईपर्यंत बसायचं आहे, जेणेकरून या कोरोना महामारीच्या काळात संसर्गाचा धोका आपल्याला टाळता येईल। तसेच कृपा करून आपण सर्वांनी आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवायचे किंवा ते स्विच ऑफ केले तरी चालतील, जेणेकरून या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण यूट्यूब आणि झूम या दूरस्थ माध्यमातून करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे। त्यामुळे आपण आपले मोबाईल फोन बंद ठेवायचे, सायलेंट मोडवर ठेवायचे। धन्यवाद। विशेष अतिथी सत्कारमूर्ती म्हणून लाभलेल्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे तसेच आदर्श शेतकरी संपतरावजी चौधरी, महात्मा गांधी मिशनचे माननीय सचिव अंकुशरावजी धनसाहेब, दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक तैकिक साहेब, डॉक्टर जी आर रेड्डी आणि या सभागृहात उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि मान्यवर, मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कुठलीही शुभकार्याची सुरुवात ही भारतीय संस्कृती विशेष करून हिंदू संस्कृती दिवा लावूनच होते। पद्मश्री राहीबाई पोपेरे दिवा लावणे, दिवा हे प्रकाशाचं प्रतीक असून या प्रकाशातून आपल्या जवळची नकारात्मकता दूर जावो, अंधकार नष्ट होऊ अशी आपण आशा व्यक्त करूया। या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेल्या माननीय सौभाग्यदायी कदम दीप प्रज्वलन करताना दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक श्री तैकिक सर, आदरणीय प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके मॅडम सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्या दीप प्रज्वलन करीत आहेत। मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। माननीय सचिव अंकुशरावजी कदम साहेब, सौ अनुराधाबाई कदम, माननीय पद्मश्री राहीबाई पोपेरे, आदर्श शेतकरी संपतरावजी चौधरी, श्री तैकिक सर आणि महात्मा गांधी मिशन शैक्षणिक परिसराचे संचालक डॉक्टर जी आर रेड्डी सरांना मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आदर्श शेतकरी माननीय संपतरावजी चौधरी, माननीय सचिव अंकुशरावजी कदम साहेब, श्री तैकिक सर, अनुराधाबाई कदम, आजच्या प्रमुख पाहुण्या राहीबाई पोपेरे या मंचावर स्थानापन्न झालेले आहे। तर नमस्कार। सर्वप्रथम महात्मा गांधी मिशन परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारिता शिक्षण व शेती या क्षेत्रातील सर्व संपादक, पत्रकार, वार्ताहर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। तसेच आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व म्हणजे आज मकर संक्रांत। धनु या राशीतून सूर्याचा मकर या राशी मकर या राशीमध्ये प्रवेश आणि उत्तरायणास सुरुवात, त्यामुळे मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, दैनिक लोकपत्र औरंगाबाद आवृत्तीच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची या ठिकाणी उपस्थिती आणि त्यांच्याशी संवाद साधणं हा खरंच दुर्मिळ दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल।
मकर महिन्यातील कृष्ण पंचमीच्या या शुभ मुहूर्तावर म्हणजेच मकर संक्रांतीच्या सूर्य आणि सूर्याची उत्तरायणाकडे वाटचाल होत असताना या निसर्गरम्य अशा महात्मा गांधी मिशन कृषी शैक्षणिक परिसरात आज हा समारंभ पार पडत आहे. या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती व प्रमुख अतिथी स्थान पद्मश्री राहीबाई पोकरे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महात्मा गांधी मिशनचे सचिव माननीय श्री अंकुशरावजी कदम साहेब यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शेतकरी श्री संपतरावजी चौधरी यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन व्हावं अशी मी विनंती करतो. मित्रांनो, आज आपण या निसर्गरम्य आणि चैतन्यपूर्ण अशा परिसरामध्ये हा सोहळा पार पाडत आहोत. तर शेतीमध्ये आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. म्हणजेच पारंपरिक दृष्टीने जर आपण विचार केला तर खरीप हंगाम आजच्या दिवशी संपतो आणि आजपासून रब्बीच्या हंगामात सुरुवात होते. म्हणजे या वसंत ऋतूमध्ये झाडांना बियांना नवीन अंकुर फुटतात, सृजनशीलतेचं हे प्रतीक आहे. अशा चैतन्यपूर्ण वातावरणात आजचा हा समारंभ या ठिकाणी पार पडत आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाची मुख्य रूपरेषा म्हणजे पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा सत्कार व सन्मान समारंभ. म्हणून मी महात्मा गांधी मिशनचे सचिव तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अंकुशरावजी कदम साहेबांना विनंती करेल की त्यांनी आणि अनुराधाताई कदम यांना सुद्धा विनंती करेल की त्यांनी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना मानपत्र साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करावा. पद्मश्री राहीबाई पोपेरे या बीज माता म्हणून प्रसिद्ध आहेत. जुनं ते सोनं हा वारसा आपल्या वडिलांपासून घेऊन कुंभार्डे या संगमनेर तालुक्यातल्या छोट्याशा अगदी छोट्याशा गावात त्यांनी पारंपरिक बी बियाणांचं आपण ज्याला म्हणतो गावडा म्हणतो. मी प्राचार्य रेखा शेळके मॅडमला विनंती करेन की त्यांनी सुद्धा मंचावर यायचंय आणि राहीबाईंचा सत्कार व सन्मान करायचा आहे. त्यांना मानपत्र साडी चोळी हे मानपत्र
संस्थेचे सचिव अंकुशराव कदमसर तसंच जी आर रेड्डी संचालक एम जी एम गांधी हिल्स नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आणि एम जी एम कृषी व जैवतंत्रज्ञान महाविद्यालय गांधी यांच्याकडून त्यांना आता प्रदान करण्यात आला. धन्यवाद मॅडम. वसंत ऋतूच्या या प्रारंभाच्या शुभमुहूर्तावर अशा धन्य बीजमातेचा पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा सन्मान करणं ही महात्मा गांधी मिशनसाठी खरंच अभिमानाची बाब आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित असलेले आदर्श शेतकरी श्री संपतराव चौधरी यांचा सत्कार आणि त्यांचं स्वागत रेड्डी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी मिशनचे सचिव माननीय श्री अंकुशरावजी कदम सर यांचं स्वागत आणि सन्मान तैतिक सर करतील अशी मी सरांना विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या माननीय सौ अनुराधाताई कदम यांचं स्वागत प्राचार्य रेखा शेळके मॅडम करतील अशी मी मॅडमला विनंती करतो. यानंतर दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक श्री रवींद्र टेकिक सर यांचं स्वागत महात्मा गांधी मिशनचे संचालक डॉक्टर जी आर रेड्डी सर करतील अशी मी सरांना विनंती करतो. यानंतर संचालक डॉक्टर जी आर रेड्डी सर यांचं स्वागत प्राचार्य मस्के सर करतील अशी मी सरांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचे आभार. यानंतर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा परिचय दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक श्री आर व्ही तैकिक सर यांनी आपणास करून द्यावा अशी मी सरांना विनंती करतो. सर्वप्रथम दैनिक लोकपत्रच्या 27व्या वर्तमानपत्रानिमित्त या ठिकाणी गांधीजीच्या या एम जी एम सी पुस्तकावर पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार आणि त्यांची भेट आयोजित केली आहे. या कार्यक्रमाला आपण सर्व जे उपस्थित आहात त्या सर्वांच दैनिक लोकपत्रचा कार्यकारी संपादक म्हणून मी स्वागत करतो. या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर पद्मश्री राहीबाई पोपेरे आदर्श शेतकरी ज्यांनी सेंद्रिय शेतीत स्वतःचं मोठं नाव केलं आहे ते संपतराव चौधरी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री अंकुशरावजी कदम साहेब आदरणीय अनुराधा अंकुशराव कदम साहेब डॉक्टर जे आर रेड्डी सर एम जी एम हिल्सचे संचालक या सर्वांनी या कार्यक्रमाला मी सांगितल्याबरोबर म्हटल्याबरोबर त्याला अनुमती दिली आणि त्याबद्दल मी त्यांनी सर्वांचं त्या ठिकाणी
आभार मानतो सर्वप्रथम आणि माझ्याकडे जी जबाबदारी आहे रायबाई पोपळे पद्मश्री रायबाई पोपळे यांचं पत्र मी माझ्या मानपत्र त्यांना दिलं आहे आपण त्यात माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही कधी जाऊन बघा त्या कुठं राहत कशा परिस्थितीत म्हणजे पद्मश्री झाल्यात दिल्लीत जाऊन आल्यात आणि आता म्हणजे काय असेल बाबा त्या त्यांना महाराष्ट्रातल्या देशात मोठमोठ्या संस्था बोलवतात ॲग्रिकल्चर क्षेत्रातल्या एन जी ओ काय काय आता वैभव असं सगळं मी त्यांना निमंत्रण द्यायला गेलो. अजूनही त्यांच्या गावापासून 50-60 किलोमीटर अंतर आतापर्यंत रस्ताच नाही रस्ता नाही चिंचोळा रस्ता डोंगराळ रस्ता खडका वाहन नेणं मुश्किल बळजबरी मिळाला पाणी नाही अशा स्थितीत त्यांनी तिथं मला त्याशी शिकाय अक्षर ओळख त्या जेव्हा हे विजाचं काम हाती घेतलं त्यांनी त्यांना लहानपणापासून आवड होती पण जेव्हा त्यांनी नेटानं ते काम सुरू केलं खऱ्या अर्थानं विवाहानंतर विरोध झाला काय आहे हा म्हणजे त्याला पण त्यांनी ती केली आणि तो युवराज साहेब विभू कर्णावरी जसं म्हटलं आहे मोठ्याने त्या पद्धतीने तिथे त्यांनी म्हणजे म्हटलं कंप करून त्या ते पाहायला जायला पाहिजे मग राहिलं राहीबाई असं पुस्तक वाचलं ना एखादा लेख वाचलं ना मी त्यांच्याबद्दल भाषण केलं नाही का मी किती परिचय करून दिला ते नाही का ते शब्द आहेत शब्द नाही कुठं पाहिजे बीज पाहिजे ते कळ आणि ते काळाबद्दल मला चिंता आहे ती वाट तुडवावी महात्मा गांधी म्हणाले ह्याच्याकडे तुम्हाला तुझं आहे त्याशिवाय नाही का इथं बसून तुम्ही ते समजू शकत नाही आणि माझीही शब्द तिथे आहे त्यामुळं मी फार परिचय जे पारंपरिक पद्धतीने देतात त्यांचा जन्म इथं झाला इतक्या वर्षी झाला इतकं काय ते बीज असं पुस्तकात किंवा याच्यात बाटलीत काचेत ठेवण्याचं नाही ते त्यांचे ते जे ठेवतात बीज मडक्यात राखे आणि त्याला शेमा मातीचं लिंपण करून ते आहे ते तसंच मोरे जरंग राहिलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांना अशा पारंपरिक परिचयात बांधत नाही ते ओरिजन राहील ज्यांना राहीबाई समजून घ्यायचे त्यांनी तिथं जा ते समजून घ्या धन्यवाद धन्यवाद सर. सरांनी परिचय करून दिल्याप्रमाणे मला एक गोष्ट या ठिकाणी अतिशय प्रकाशन नमूद करावीशी वाटते की मी एक विचार करत होतो जेव्हा राहीबाई बाबाबद्दल वाचलं तेव्हा मला समजलं की त्यांच्या गावाजवळ कोंभाड आहे आणि हा योगायोग बोला कसा आहे आज आपण या शेतीच्या परिसरामध्ये शेती महाविद्यालयाच्या तंत्रज्ञानाच्या परिसरामध्ये आहे आणि कोंभाडणे या गावामध्येच कुंभ हा नाव हे हा शब्द आलेला आहे. कुंभ म्हणजे सृजनशीलता प्रत्येक बियाचं पहिली जी काही पायरी असते त्याच्यापासून झाड तयार होते ती म्हणजे कुंभ असते आणि हा खरंच एक दुर्मिळ योगायोग आहे त्याबद्दल यानंतर राहीबाईंची आपल्याला चर्चा करायची आहे त्यांच्याशी संवाद साधायचा आहे म्हणून जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखा शेळके मॅडम राहीबाईंची मुलाखत घेतील त्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावं आणि सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना विनंती करेल की त्यांनी मुलाखतीसाठीची सर्व तयारी व्यासपीठावर मदत करायची. Thank you.
त्यांचा वर्धापन दिन आहे आणि मला वाटतं 27 वर्ष पूर्ण करून लोकपत्र 28 वर्षात पदार्पण करते. 93 ला लोकपत्र सुरू झालं नांदेडमधून आणि अनेक स्थित्यंतरातून पत्रकारितेच्या लोकपत्र आधीत आहे. महाराष्ट्र टाइम्सचे द्वाभू कर्णिक लोकपत्राचे पहिले संपादक होते आणि तिथपासून अनेक संपादक लोकपत्राला येऊन गेले. माझी जी जडणघडण झालेली आहे ती लोकपत्रामधूनच झालेली आहे. त्यामुळं मला आजच्या कार्यक्रमामध्ये कार्तिक सरांनी सांगितलं की तुम्हाला थोडा वेळ देता येईल का, तर मला खूप आनंद झाला की लोकपत्राच्या वर्धापन दिनानिमित्ताने मी राहीबाईंची मुलाखत घेणार आहे. तर हा माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. राहीबाई, तुमचं MGM महात्मा गांधी मिशन ही महाराष्ट्रातली शैक्षणिक संस्था आहे आणि या शैक्षणिक संस्थेमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन आपण राहीबाईंना बोलतं करणार आहे. खरं तर राहीबाईंची थोडक्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की राहीबाई अशा एका बँकेच्या संचालक मालक संस्थापक आहेत की जी बँक तुम्ही आम्ही प्रत्यक्षात कधीच असा विचार पण केला नसेल अशी ती बँक आहे. बँक म्हटलं की आपल्याला फक्त पैसा सोनं नाणं ठेवण्यासाठीची बँक आजपर्यंत आपल्याला प्रचलित होती, पण राहीबाईंची बँक खूप वेगळी आहे. ती बँक त्यांना का करावीशी वाटली, त्यांना कसं सुचलं हे सगळं, इथून आपण त्यांची सुरुवात करूया. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले म्हणजे महाराष्ट्र शासनाचे तर आहेतच, पण भारत सरकारने गेल्या वर्षी 8 मार्चला त्यांना महिला आणि बाल कल्याण विभागाचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे नारी शक्ती हा पुरस्कार दिला. आणि त्यानंतर राहीबाई पुन्हा एकदा राष्ट्रपती भवन मध्ये गेल्या, तिथे त्यांना पद्मश्री हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार मिळाला. या दोन्ही पुरस्काराने आणि आज राहीबाईंचं काय आहे हा सगळा आपण आढावा घेणार आहोत. राहीबाई, तुमचं स्वागत आहे. माझा पहिला हेच प्रश्न आहे की ही अशी अनोखी बँक तुम्हाला संकल्पना कशी सुचली आणि कशी सुरुवात झाली? पहिल्यांदा सगळ्यांना माझा नमस्कार, माझ्या भगिनींना आणि माझ्या बंधवांना. माझं नाव राहीबाई सोमाप फेरे, राहणार कोंबाळे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी मला बोलावलं तर हा एक माझ्याविषयी खूप खूप अभिमान आहे. का जेवढं सगळेही तिळगुळ घ्या आणि गोडगोड राहा, गोडगोड बोला, म्हणून आज गोड बोलण्यासाठी आज एवढं तुम्ही आम्ही मला इथं बोलवलं तर याच्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यांच्या शुभेच्छा मी पहिल्यांदा शुभेच्छा देते सगळ्यांना संक्रांतीच्या निमित्ताने. आणि मग मी मला बोलायला सुरुवात करते. तर मॅडम, ही सुरुवात केली तर ही सुरुवात म्हणजे माझ्या पण स्वप्नात नव्हती का मी हे करीन का म्हणून, पण मला लहानपणापासून सवय होती का मला समाजामध्ये काहीतरी काम करायचं. पण काम काहीतरी काम करताना त्यावेळेस असं परिस्थिती होती का आमची, आम्ही 8 भावंड होतो, आम्ही 7 बहिणी आणि 1 भाऊ. पण आमची आई, एक बहीण 9 महिन्याची असताना आमची आई वारली आणि मग तिचा सांभाळ करता करता मला काही शिक्षण घ्यायला आलं नाही. पण आमचे वडील आम्हाला लहान असताना शिकवायचे, ते पण शाळा शिकले नव्हते, ते पण आडामीस होते. पण मग असं लहान 4 दिवसांनी 8 दिवसांनी सगळे मुलं जवळ बसवायचं आणि ते ज्ञानाचे शिक्षण द्यायचे. मग ते जे ज्ञान आपल्याला चांगलं आहे ते खूप चांगलं शिकवलं का कुठंतरी चांगलं काम केलं तर चांगलं होतंय, वाईट काम केलं तर त्याचं कधी पण चांगलं होत नाही. नाही पैसा भेटला पण चांगल्या कामाला कधीतरी फळ आल्याशिवाय राहत नाही. समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं हे खूप आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं. एखादा किती प्रसंग आला आपल्यावर तर आपण त्याला तोंड दिलं पाहिजे. सरून निघायचं पण मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. टाकीचं गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही हे आमच्या वडिलांनी आम्हाला खूप शिकवलं. आणि जुन्या माणसांची एक पद्धत होती, आता आपल्याच का मुली होईना, समजा एखाद्या ठिकाणी दिल्या, एखाद्या नवऱ्याने त्रास दिला, नको बाई हे सोडून हे निघून आपण दुसरी का बघू, तसे आमचे वडील नाही म्हणतात.
वडील स्वामी आमचे वडील म्हणायचे तुमच्या आई मरोस्तर जिथं दिले तिथंच राहायचं, कसंही राहायचं पण तिथंच राहायचं, परत माझ्या नावाला बटा लावायचं आणि आम्ही माझ्या वडिलांचा शब्द धरूनच आम्ही साती बहिणी जिस्तीच्या घरी राहिलो. आणि म्हणजे काम करताना खरंच माझं 12 वर्ष लग्न झालं. माझी इतकी भिकट परिस्थिती आली का मला असं कुणाक बघायचं नाही, कोणासंग बोलायचं नाही, कोणच्या घरी जायचं नाही, सासरवास होता. हो मी सासरवास म्हणजे तो सांगायसारखा नव्हता. मी 25 वर्ष गायच्या गोठ्यामध्ये राहिली. माझ्या 4 फुटेवाड्या गायच्या गोठ्यामध्ये झाल्या. फक्त हे कशासाठी? माझ्या वाटल्यांच्या नावासाठी. आणि खरोखर माझे वडील सांगायचे का बाई कशी राहील पण तिथंच राहील, कशी राहील तिथंच राहील. पण त्या टायमाला कधी सुईने लागली, कधी गोळीने लागली, कधी काय नाही लागलं. डिलेवारी बाय सध्याकाळच्या डिलेवारी बाईच्या सकाळचं शेण पाणी केल्याने मी सगळं 12 दिवसापासून सगळं शेतातलं काम केल्याने ही जी ताकद आहे महिलांमध्ये पहिली. हो त्यांच्या डिलेव्हरी कधीच व्हायच्या. हो आमच्या इकडे घरात विभागामध्ये अजूनही पण घ्यायचं. सरांनी बघितलं आणि आमची आम्ही एक शेतात वस्ती राहत होते काही दिवस. आता माझी बँका तिथं तिथून एक वाडी म्हणून वाडी वस्ती खूप लांब होती जरा. आणि त्या टायमाला काही गाड्या निघाल्या नव्हत्या. गावातून सरी येत होते. केली होती रात्री शाळा सुरू 3 दिवस केली. आता पहिल्या दिवशी तर बाया जमवाड्यास गेलं. त्याच्यामध्ये मला खूप हौस होती का मला काहीतरी शिकून सही येईल म्हणून अशी माझी अपेक्षा होती. पहिल्या दिवशी बाया जमवायला गेलं, दुसऱ्या दिवशी थोडंसं शिकवलं आणि तिसऱ्या दिवशी येता येता 2 सर होते ते पाय पाय येत होते. आता सर म्हणतात तवा गुरुजीशी म्हणायचे पाय पाय येत होते. त्यांना 1 नाही 2 वाघ आले झाले. ते तिथूनच मागं गेले. अहो मावशी नका म्हणे तुमच्या पाया पडतो. लय मोठा देव भेटले आम्हाला रात्रीचे 2 येतात. आता आजपासून आम्ही नाही येणार म्हणून गेली रात्रीची शाळा. आता कशी शाळा? 1 दिवस आम्ही पण आज खरं म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद आहे की राहीबाईंच्या ह्या कार्याचा धडा एक चॅप्टर पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि हे आणि मला अजून सांगायला आवडेल की हा जो धडा लिहिला आहे तो माझ्याच विद्यार्थिनी लिहिल्या अक्षरा चोरमारे. ही एबीपी माझ्याला काम करते आणि तिचा ब्लॉग तिने लिहिला होता आणि तो ब्लॉग पुणे विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला. तर याचं खूप छान वाटलं की राईबाई तुम्हाला मी असं विचारलं की बँक म्हणजे तुम्ही पहिल्या सुरुवातीपासूनच हे शेतीमध्ये काम शेतीमध्ये काम करत होता. तुम्हाला मलाही शेती थोडीशी ती 3 एकर शेती आणि बाकीचं असं उतरती शेती खडो. काय पिकं घेता तुम्ही शेती? आम्ही शेतीमध्ये म्हणजे पूर्वीचे जे वाढ होते तर आता आम्ही जास्त प्रमाणात भाजीपाला उगवले. नाही तर पूर्वीचे भात आहे म्हणजे भात नाचणी वरळ उडीद कारण म्हणतात कोणी फरसणी म्हणतात चवळी भिमो हेच आमचे पिकं पारंपरिक. मग आता लावतात थोडी पावरच्या पाण्यावर थोडी ताबाटे लावतात हे वालवडे लावतात. आणि हे पारंपरिक म्हणजे हे घेवडे जेवते तर हे का एवढे माझ्यापाशी एवढी एका महिलेकडे नव्हती. पण 2-2, 4-4 आमच्या प्रत्येकाच्या दादा त्या मग हे दारातली भाजी ती आणायची तिची भाजी बी आणायची. पण मग ज्या वेळेस जरा हायब्रीड खाणं आलं त्यावेळेस मग मी तेव्हापासून हे जे गावरात केलं हे आता जास्त प्रमाणामध्ये केलं तर जास्त हे लोकांपासून कसं पोहोचलं म्हणजे जास्त केलं. हा पण सुरुवात जी झाली तुमची बँकेची जे तुम्हाला असं वाटलं की हे आपल्या घरात आहे म्हणजे मी असं ऐकलं की तुमचं काहीतरी नातू आजारी पडला होता आणि मग तुम्हाला वाटलं की आपण ते म्हणजे असं झालं मॅडम का माझ्या पण शेतामध्ये 2-3 वर्ष खूप नवीन आले. माझ्या मुलाने ते हायब्रीड हायब्रीड भरपूर आले. त्याचे खत भरपूर औषधं पण भरपूर आणि ते खरोखर खाण्यामध्ये माझा नातू आजारी झाला. आणि ते टायमाला
आता सरांनी आमचा रस्ता पाहिला, आता तरी गाड्या आहेत, त्यावेळेस गाड्या नव्हत्या. मला 20 किलोमीटर 30 किलोमीटर पाठीची वाळा बांधून दवाखान्यात जावं लागलं. मग मी थोडं लक्ष टाकलं, थोडं खाण्यात लक्ष टाकलं, थोडं शेतात टाकलं. आपल्या घरामध्ये इथून माझा आजार नव्हता, आता एक एक आजार थोडं थोडा हा कुठून येतो. मग ते मला ना कोणी सांगतात, मला लगेच ते माझ्या लक्षात आलं, ह्या हायब्रिड खाण्यामुळं, ह्या केमिकल खत औषधांमुळंच आपल्या घरामध्ये आजार वाढू लागला. मग मी माझ्या मुलांना बंद करायला लागले, बंद करायला आणि मला सुद्धा त्यांनी विरोधही केला. कसले लोक करतात आई, त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त होती आणि आपण तुस्त अशी नव्हती, ते पारंपरिक त्याच्यामध्ये कमी येतं. मग म्हणलं ठीक आहे बाबा, तुम्ही करतात ना करा, पण परत काय करतं मला नको विचार. मग मी थोडे दिवस गप्प बसले, नंतर ते परत जुन्याकडे वळले. जुन्याकडे वळले तर मग जसं जुनं खाणं जे पारंपरिक होतं ते घरात खाण्यात आलं, खत औषधं कमी झाली, घरातले आजार हळूहळू कमी झाले. पण मग कमी झाले मला घरात ना खाताना, माझे कमी झाले पण मला दुसऱ्याचे नाही देत होते. मग मी बचत गटाला सांगू लागले किंवा अशी नातेवाईकांना सांगू लागले, जे भेटेल त्याला सांगू लागले. पण मग मी पाईप सोडून त्याला बचत गट जोडल्या गेले होते. म्हणजे मला एक अपेक्षा होती ना आरपणापासून का काहीतरी समाजात काम करावं, पण माझी परिस्थिती का कुठं जायचं नाही यायचं नाही. पण माझ्या मोठ्या मुलाने तर आयुष्य शाळा सोडली, मग मी काहीतरी करायला लागलो, तसंचा काम करू लागलो. तसं मग मी 5 वर्षे रोपं तयार केली. रोपं तयार करून प्रत्येक महिलेला बचत गटाच्या मार्फत एक एक दोन दोन रोपं देऊ लागलो फळं झाडायची. त्याच्यानंतर मग मी असा संक्रांतीला हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागलो. तर माझ्यात असं छोटं मोठं वाण घ्यायला पैसे नसायचे. मग मी प्रत्येक महिलेला एक एक रोप वाण म्हणून द्यायचे आणि प्रत्येक वर्ष बदलून वा रोपं करायची वाण म्हणून द्यायला. मग हे कामानिमित्त बाईक संस्थेचे आमची ओळख होती. आणि मग हा अनुभव मी माझ्या स्वतःच्या गटात घेऊन मी बचत गटांना सांगायचे. तर एक टाईम असा प्रकार झाला का, पाऊस पडला होता आणि मी अशी टोकरी करून पाठी करून बी लावायला चालू केली, छोटे छोटे गथुडे पाठीमध्ये. मग आमचे सर आले, साठे साहेब असतील पाठी साहेब, ते आले सर पावसाळ्याचा दिवस होता आणि फिरले माझ्यावर. तर मी डोक्यावरती पाठी घेऊन चालले होते बी लावा, ते आल्यावर मी अशीच खाली उतरली पाठी वट्यावर आणि बसले त्याच्याजवळ. ते म्हणजे राजमावशी कशाची टोकरी भरली तर म्हणले चालेल पाऊस पडलाय बी लावा शेतामध्ये. ते म्हणे कशाचे कशा कशाचे, ते म्हणे गेलो आपण भाजीपाला म्हणे एवढे छोटे मोठे गथुडे. तर म्हणलं सर हा. आणि मग ते म्हणतात नावं सांगते का, म्हणजे एवढे पुढे तुम्हाला नावं सांगू मी. आणि मग मला विचारलं त्यांनी कोणत्या बाजारची खरेदी, म्हणले ही बाजारची खरेदी नाही, ही पारंपरिक अशी खरेदी. म्हणे कशावर, किती दिवसाची? म्हणले सर मला सांगता नाही येणार किती दिवसाची, पण 3 वर्षापासून मी जतन केलेली. मग म्हणे तुमच्या सगळ्या लोकांकडे तुमच्या कस काय एवढे गथुडे, तुमच्या कस काय एवढं जुने बिणं. मग मी हा जो अनुभव सांगितला ना, हा अनुभव मी त्यांना सांगितला का हायब्रिड खाण्यामुळं, खत औषधांमुळं माझ्या घरामध्ये आजार वाढायला लागले. माझा एक नातू आजारी झाला तर तो एकही डॉक्टरला कळाला नाही, कारसंगमनेरपासून नाशिकपासून तो प्रमाण पहिला झाला. मग हे प्रकार मला नाही करायचे म्हणून मी परत बाहेरूनच आणलं. म्हणलं जे जुनं होतं तेच आणलं आणि याच्यामधलं एक सुद्धा बाजारची खरेदीने 4 जुनं माझ्याकडे नव्हते, ते माझ्या शेजाऱ्यांकडून मी आणलं. पण ह्याच गावातले बी, बाकी एक गाव सोडून दुसरीकडे एक सुद्धा बी नाही. मग ते खरंच म्हणतात आता हाय कोण पण खरे का खोटे. ते गेले घरी आणि तिसऱ्या दिवशी आले, तिसऱ्या दिवशी त्यांनी शाला आतारली. आमचे बी सगळं मातीच्या मटक्यात राहतं, सगळं राखीमध्ये राहतं. माझ्या सुनबाईला ते सगळं बी बाहेर काढायला सांगितलं, थोडं थोडं चालणं चालव. तर त्यांना 150 पावले 200 वाण माझ्या एकाच घरामध्ये घातला आणि त्याचे फोटो घेतले त्यांनी, त्याचे शॅम्पल घेतले. मी गर म्हणते माझं खरंय पण तुम्ही नाही ना म्हणते समोरचे. मग त्यांनी शॅम्पल घेऊन सगळे तपासायला नेले. आता ते जुनं ते सोनं खणखणीत आणि ते कसं हवेत नाही घर. आणि मग त्यांनी मला तेव्हापासून खूप मोठी मदत दिली आणि त्यांच्या मदतीने हे काम जगापासून गेलं. खूप अभिमानास्पद आहे हे सगळं. राईबाई कुठली म्हणजे ते कुठले हे कुठले प्रकार आहेत कोणत्या धान्याचे, म्हणजे वाण कुठल्या प्रकारचे? 16 जातीचं भात आहे. अठरा जातीचा वाल घ्यावं, 18-19 जाती आहेत वाल घ्यावं. 30 जातीचा भाजीपाले. आता 2 जातीची नाचणी होती पण आता आम्ही 11 जातीची नाचणी तयार केली. आणि 5 जातीची वर आहे म्हणजे भगरीचा पाता. 5 जातीचा हा आणि 4 जातीचा आणि त्याच्या रानभाज्या. मग रानभाज्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर. 30 जातीमध्ये रानभाज्या भरपूर आहेत. रानभाज्या कोळूची भाजी आहे, एक घोळूची भाजी आहे,
तालुक्याची आहे. पाऊस पडलो चायची दिवेची बर्दीची आमटियालाची फायदेशी म्हशियालाची अशा भरपूर भाज्या आहेत. काही काही उन्हाळ्याच्या सीझन मध्ये काही पावसाळ्याच्या सीझन मध्ये आणि कमीत कमी पाऊस पडलो आम्ही चार महिने रानभाज्याच खात असतो. कारण रानभाज्यांमध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी कशातच ताकद नाही. बरोबर आहे राहीबाई. हे जे म्हणजे बँक तर देश विदेशात गेली, आता बँकेला म्हणजे तुम्ही मला बोलता बोलता सांगितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुमच्या बँकेला जागा दिली, हो तर आता कशी परिस्थिती आहे बँकेची? म्हणजे पहिलं तुम्ही गाडग्या ठेवायचे राकेश ते हे करून ठेवायचे, माझं तसं आहे ना ते ठेवणं तसं आहे. फक्त त्याच्यामध्ये बदल काय झाला का, मी एक छोट्याच्या झोपडीमध्ये 22 वर्षे काम केलं आणि तिथं असे चार पाहुणे आले तर त्याला व्यवस्थित उभं राहायचं येत नव्हतं, वडील डोक्याला लागायचं आणि मोठमोठे आता इकडं पार बोटाडीचे एक टायमाला 2 लक्झरी भरून मुलं आले होते. एवढे लांबून लांबून मुलं येतात तर त्या झोपडीमध्ये सगळं अंधार व्हायचं, लाईट नसायची, दीप दाखवता नाही यायचं. मग त्याच्यामध्ये मला खूप कमीपणा यायचं, खूप कमीपणा म्हणजे मला एका टायमाला पार राहायलाच यायचं. एवढं काम करून आपला काय उपयोगच नाही. एवढे मुलं आले त्याला चार निमी मुलं बाहेर थांबून धरायचे, थोडीच मुलं मध्ये आणायचे त्यांना दाखवायचं. हा मला लय गैरसमज होऊ लागला आणि मग पुण्यामध्ये पुरस्कार भेटला चंद्रकांत दादा चारची, तर तिथं 4-5 पुरस्कार आले होते. माझे आदितीने पण व्यक्त करीत हिरे भेटला तिरे भेटला हा भेटला तो भेटला. मला तर त्याचं काहीच नाही, मी नाही तिथं बोलली. म्हणजे एक पुरस्कार लोक एवढं म्हणून व्यक्त करतात, म्हणजे मला किती भेटले हे सांगतात ना, यांना पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणलं घरामध्ये. आणि हे घेऊनही मी काय खरोखर दापात कुठून गेले असते माझ्यावर, त्यांना खरोखर ठेवायला जागा नव्हती. मग त्या पेज होते बोलले चंद्रकांत दादा का मी एक बीज बँकाने करतो. मी अशी बोलले हे काम समाजासाठी तर मी केलंय पण करावा का सोडून द्यावं, मला कमी पण पुढे येते. माझ्याकडे पैसे असते तर मी असं शेड तरी बागून घेतलं असतं आलेल्या मुलांसाठी ना आलेल्या पाहुण्यासाठी, पण त्याला माझ्याकडे पैसा नाही. मग काम तर मोठं आणि भूषण सगळं खोटं म्हणलं, म्हणजे काम करावं का सोडून द्यावं म्हणलं. मग त्यांनी मला तिथं सांगितलं का मी एक बीज बँकाने एक घर बांधून देतो. म्हणजे माझ्यासाठी नको देऊ घर बांधून, मी आहे त्या झोपडीत राहील पण माझ्या आलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आलेल्या पाहुण्यांसाठी तिथं बांधून ना तर तुमचे खूप मोठे उपकार होतील म्हणून. आणि खरोखर त्यांनी तिसऱ्या दिवशी लगेच पाया माणसं लावले आणि आता खूप मोठी जागा करून दिली. तर त्याच्यामध्ये आजही मी नाही राहत, आजही एकामध्ये हापीच्या एकात आलेले पाहुणे झोपायला येतात, परदक्षिण मांडायला येतात, बीज ठेवायला येतात, बँका ठेवायला. म्हणजे आजही ते समाजासाठी आणि मी समाजासाठीच घेतले. राहीबाई तुम्हाला म्हणजे 2 वेळा तुम्ही राष्ट्रपती भवनला गेलं? नाही, एकदाच गेलेले. नारी शक्तीचा जो नारी शक्ती घेतला पद्मश्री घ्यायला गेलो असं गेले नाही, गेलेच नाही. आम्ही कोरोना म्हणतात आम्ही प्रश्न घ्यायला तो आज शिल्लक आहे. कसं होत ते तुम्ही तुम्ही मला सांगितलं की डोंगरावर तुमचं गाव आहे पावसाची पण खूप कमतरता आहे, पाण्याची कमतरता आहे. अशा एका खेड्यातून तुम्ही दिल्लीला गेला राष्ट्रपती भवनला, कसं होतं प्रवास तुम्हाला, कसं वाटलं? मला नाही मिळालं काय वाटलं, मला मोठेपणा राष्ट्रपती भवनात 3 दिवस होतो आम्ही, चौथ्या दिवशी आले. पण एवढं मला घडलं इकडे येऊन काही इकडून जे जाताना मी शिर्डीला असे गेले साहेब, म्हणजे ते पुण्याला जायचं का मुंबईला का शिर्डीला, म्हणजे आपली शिर्डीच बरी आणि शिर्डीला कसं आलं. त्या दिवशी शिर्डीमध्ये काय एवढे लोक नव्हते, कोणीच नव्हतं. मी तिथं गेले फक्त आमच्या इकडचे 1-2 कर्मचारी होते कामदार, त्यांनी ओळखलं. मावशी तुम्ही राय मावशी का होतं म्हणलं, हा कुठं चालल्या म्हणजे चालेल दिलेला. त्यांनाही अभिमान वाटला, त्यांनाही अभिमान वाटलं तिथं. आणि मग ते पार मला इमानामध्ये बसून द्यायला लागले तिथं, म्हणा आमची मावशी आमची मावशी. पण तिकून येताना मला असा प्रकार झाला का सगळ्या रस्त्यांनी माझ्यावर पोस्टर लावले इमानतळापासून. आणि इकून जाताना आता इमान उतारलं तर तिकून एसटीना माणसं बसून आतात, एसटीना नेतात. मला त्या दिवशी इमानातून उतारले हो, पायी पायीच ते आपल्या ठेजीच्या पोत आणलं इमानतळा पोत. पण मग अशी पत्रकार पुरं भरपूर आणि मध्ये आले इतके काही शिर्डीचे विद्यार्थी होते ना, मला तुला मोठा आनंद झाला. खरं हा आनंद झाला का एवढे
आनंद आश्रम आली तिथे तो एक अशी तुमच्यासारखी मॅडम होती म्हणे आमची तुमच्याबरोबर आहे मावशी आमच्या मुलांना आधी म्हणतो पाहायला भेटलं हे भेटलं असे लहान लहान मुलं पक्क खाऊ वाटा आणलं असं माझ्या हाताने मला ते मुलं पावले आनंद झाला कारण इकून गेले त्या दिवशी इथं कोणीच नव्हतं फक्त जाणारे येणारे करावचे लोक होते आणि आज आपण येणारे ते एवढे मुलं आले तो एक मला खूप मोठा आहे मला राहीबाई कसं असते म्हणजे आपण महिला की एखादा म्हणजे आपला जो जेव्हा बाळ जन्माला येतो तो गर्भ जतन करून ठेवण्याचं सुरुवातीपासूनच आपल्या महिलांमध्ये जो एक खूप मोठं हे आहे आणि हे बीज सुद्धा तेच आहे तेच आहे मग तेच मी सांगते आता आमच्या ग्रामीण भागामध्ये ह्या रूम मध्ये जर एखादी महिला डिलिव्हरी झाली तर त्या रूम मध्ये सुद्धा बीजच्या त्या बाजूला माहिती होत नाही आणि आता शहरी भागामध्ये महिला आहेत पहिल्या 2-3 महिन्यापासून तिला दवाखाना गोळ्या औषध काम नाही करायचं वजनही उचलायचं हे फळ खाऊ घाला ते फळ खाऊ घाला तरी तिचं काय होतं शिबिर मी एक कशा म्हणत शिबिरच होतं शेवटी मी एक खाल्यामुळेच होत ना काम करू द्यायचे नाही वजन उचलू द्यायचे नाही आमच्या बाहेर शेतामध्ये डिलिव्हरी होऊन जातात काम करता करता आणि काम हे केलंच पाहिजे महिलाने कामामध्ये माणसाचं ज्ञान होतं हे मी खरोखर सांगते कुठे डॉक्टर किती म्हणू द्या काम नका करू वजन नका होऊ तिच्या डोकरीनं आपण काम करायचं आपल्याला काय शहरात आता ऑपरेशन झालं की एक एक महिला आमच्याकडे राजा घेऊन महिनाभर घरी बसते पण ते माझं ऑपरेशन झालंय तर सुद्धा हा मंत्र आपण हाताला नाही करायचं तरी आपल्या कशीच आहे आपण जेवढं काम करू ना तेवढी आपल्याला डिलिव्हरी पण सोपी होईल आणि बाळ पण चांगलं जन्माला येईल बरोबर राहीबाई हे सगळं म्हणजे जशी बँक तयार झाली तुम्हाला पुरस्कार मिळाले तुमचं गाव आणि तुमचा जो परिसर आहे नगर जिल्हा हो इथं खूप प्रस्थापित शेतकरी म्हणजे मोठे मोठे शेतकरी आहेत की ज्यांच्या खूप साऱ्या कारखानदार आहे तर या सगळ्यांना तुमचं हे जे काय बीज बँक आहे किंवा तुम्हाला जे सन्मान मिळाला हे ह्या लोकांचं कसं हे होतं नाही आता भरपूर लोकांना ते सन्मान मिळवलं मला नाही अभिमान मला एवढा मोठा सन्मान भेटला म्हणून मी मोठी झाले पण माझा समाज मोठा होते मला तोच अभिमान आणि माझ्या या कामामुळेच मला बोलतात मी म्हणते मला नाही बोलते माझ्या कामामुळे मला बोलतात कारण काम केलंय लोकांपासून आता माझ्या घरी रोजचे बिणी आला जातात एखादी कोण मागणी झाली तर आम्ही पाईप संस्थेच्या वतीनं 5-10 हजार, 5-5 हजार, 20-20 हजार पाकिटं करून टाकावं आता कोरोनामध्ये एवढं सगळं जाणं येणं बंद होतं तरी अशा माझ्या मुलाखती मोबाईलवर चालूच होत्या आणि पुरणी मी मागतले की तर पुरणी पाठवून देतच होते हा मला मोठा अभिमान वाटतो तर माझा समज मला चांगला म्हणते तोच मला अभिमान आता तुम्ही मला नाही म्हणत मी म्हणते माझ्या कामाला म्हणतो तुमच्या सोबत आता 3000 महिला काम करतात हो 3500 महिला काम करतात आणि जवळजवळ 25-30 शेतकरी तयार केली ना आता आम्ही या वर्षी पण असं करत प्रत्येक गावामध्ये 100 शेतकरी तयार करते पण मग म्हणजे मला असं म्हणायचंय की ह्या ज्या 3000 महिला आहेत हो असं जर जेव्हा आपण वाचतो म्हणजे आम्ही शिक्षण घेतो तर आम्ही असं वाचतो की बाबा शेतीचा शोध सुद्धा बाईनच लावतो हो आणि तुमच्या सोबत एवढ्या 3000 महिला काम करतात पण परिस्थिती जी आहे आज बाईच्या नावावर शेती नाही हो तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणत याच्याबद्दल महिला ही तर खरं घराची हक्कदारी नसे मी होती सगळं जे आहे हे महिलाच्या हातात आहे पण खरोखर महिला दूर टाकलेली फक्त एवढं झाले का शिक्षणामुळं महिला आता पुरुषीच्या खांद्याला खांदा लावून काम करते कोणत्या तरी क्षेत्रामध्ये पण शेतकरी महिला अजून मागच पडलेले मग काय करायला पाहिजे नाही केलंच पाहिजे तिच्या नाव थोडं 7-12 पाच निघालंच पाहिजे तिच्या घर थोडं घर पाहिजेच नाव हे तर माझी पण अपेक्षा तुमच्या घरी केलंय का तुमच्या नावाने माझ्या नाव आता केले थोडस पण हे यावर एक तुम्ही पुढे घेऊन चला की लोक तयार होतील आणि तुमचं ऐकतील नाही आणि आता ऐकलंच का पाहिजे लोकांनी हे तर केलंच पाहिजे कारण सगळ्यात श्रेष्ठ महिले पण आपण महिला सगळं सगळं घरातल्या हातातलं काम महिला 4 वाजे 5 वाजेपासून उठते
कितीतरी संध्याकाळपासून ज्याची जे घरात नसले त्याची काळजी महिलेला पुरुष माणूस देतो आणून नस नाही त्याला वेळ भेटला तर नाही आणलं तुला काय करायचं ते कर मग शेवटी तिला काहीतरी करावंच लागत आणि जपून ठेवणं किती नासवणं किती दुसवणं हे महिलाच्याच आपत्ती मग महिलाला का कमीपणा असावा हे पण माझा एक प्रश्न आहे कमायला सुद्धा तेवढाच हक्क पाहिजे घरामध्ये महिलांना हक्क पाहिजे महिलांच्या नावावर जमीन जमीन पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अण्णा हजारेंचं एक गाव आदर्श गाव आहे भोगटराव पवारांना पण पद्मश्री मिळालेला आहे हो त्यांची माझी सदस्य हां आणि तुम्हाला पण मिळाला आणि म्हणजे नगर जिल्हा आता खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे या सगळ्या कामामुळे नावाजला गेला हो काम पण जसं मी म्हणलं की तुमचं जे खेडं आहे तिथे पाण्याची व्यवस्था नाही तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारने काय केलं पाहिजे सरकारने माझी तर एकच अपेक्षा आजकाल सरकार पैशावर एकच पैसा ओळखतो मोठ्या माणसाकच मोठा ओळखतो गरीबाक आजकाल अजूनपर्यंत कोणी पाहत नाही आणि गरीबाच्या समक्ष अजून कोणी जाणून घेत नाही तर माझी अशी अपेक्षा आहे आमच्या जरी माझ्या 3000 मायल आहे पण ह्या सुद्धा गरीबच आहेत ह्या सुद्धा खेडेच आहेत आणि आदिवासीच आहेत आणि एक मी सांगते आदिवासांमध्ये जेवढं नॉलेज आहे तेवढं नॉलेज कुठंच नाही जाणून घ्यायचं असलं तर आदिवासाला डोंगर दर्या मानला त्याला थोडी जमीन एखाद्याची तयार करून दिली किंवा पाण्याची साबार करून दिलं तर कितीतरी पिकेल ना आता माझ्या शेतामध्ये ते सरांनी पाहिले 4 वावे घेवड्याचे म्हणजे 18-19 जातीचा आजही माझ्या शेतामध्ये बीन पाण्याचा घेवडे आणि त्याला जर पाणी असलं तर मी किती उत्पन्न काढेल आणि बिगर पाण्याचं कसं लोकांपासून जास्त भिजाय हे काम माझं चालू आहे आणि त्याला जर कोणीतरी पाण्याची किंवा शेतीची भर टाकली तर अजून मोठं होईल ना आणि प्रत्येक महिन्याचे याचे मग आता मी एकटी किती जागा पुरवणार एकटी किती जागा पसरून मग देणार मग हे 3000 महिला काम काय हेच कारण आहे का 3000 महिलांबरोबर काम करायचं त्याच्यापुढे जास्त उत्पन्न कसे घ्यायचे त्यांना सगळं शेतीमध्ये मी प्रशिक्षण दिले हे कसं पिकवायचं कसं काय करायचं मी एका वावरामध्ये 4 जाती हायब्रिड भाताच्या लावल्या पिशवीच्या 4 जाती गावठी भाताच्या लावल्या सारखंच पाणी सारखंच खत आमच्याकडे देशी गाय आहेत देशी म्हशी आहेत शेणखत भरपूर आहे आणि मग ते 4 जाती ह्या 4 जाती ह्या 4 जाती शेजारी लावल्या कुठलं खत दिलं नाही पण रासायनिक खत ना दिल्यामुळे जे हायब्रिड भात होते त्याला लोंबी सुद्धा आली नाही आणि जे गावठी भात होते ते स्वतःच्या ताकदीवर किंवा हवेवर त्याला धान्य आले हे मी शेतकऱ्यांना करून दाखवले आता हे 4-5 प्रकारचे घेवडे त्याच्यामध्ये हा पाणी जर असला तर एक व्यक्ती 3 वर्ष आपल्याला भाजी देतो कारण आमच्या महिला पहिलं पाणी नाही आम्ही कुंपावर दारामध्ये एक झाड लावा एकच वेळ लावायचा त्याला अशा फाट्या उभ्या करायच्या आणि तो एक त्याला फांड्याचं कशाचं पाणी घालून घालून तो एक जगून तो 3 वर्ष भाजी देऊ शकतो मग तो एक वावरामध्ये पाणी असलं तर 3 वर्ष भाजी देऊ शकतो ना पण आता पाणी नाही प्रत्येक वर्ष लावायचं प्रत्येक वर्ष काढायचं पण मग असं म्हटलं जातं की जी सेंद्रिय शेती तर ती खूप पीक देत नाही म्हणजे आता तर पीटीचं सगळं वाल घेतात आता आमच्या इथे सगळे प्राध्यापक विद्यार्थी सगळे कृषी तज्ज्ञ लोक आहेत आणि ते सेंद्रिय शेतीकडे वळावेत किंवा सेंद्रिय शेतीचं उत्पन्न भरघोस नाही हायब्रिड जर पेरलं तर त्याला खूप उत्पन्न येतं अशी एक आता सध्याची आपल्या भारताच्या शेतीची किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीची ही एक पद्धत आहे शेतकऱ्यांची तर तुम्ही काय सांगा सेंद्रिय शेती तुम्ही म्हणता की हे जे आपलं गावरान आहे सेंद्रिय शेती येते मॅडम ते सगळं येते पण आपली जमीन आपण नासावलेली आपण तिला रासायनिक खताची सवय लावलेली आपल्या शेतामध्ये भरपूर गाय होते आपण चांगल्या गाया कुठंतरी विकल्या का सगळ्याला नेऊन आणि त्या जर्शी त्या हा हे बाकी मी कुठे सांगते असं मग आपलं जे गावठी गायच्या शेण गोमतीर गावठी गायच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे गावठी गायच्या गोमतीरामध्ये सरस्वती हे आपण नाहीच केले मग आपण नाही ते आपल्या शेतीला सवयच नव्हती खरं म्हणलं तर देशी गाया देशी म्हशी पहिले असायच्या त्याचं शेण जमिनीमध्ये जायचं जमीन भरपूर पिकायची पण आता जमिनीला आपण सवय लावली आणि ती सवय जर नाही आपण कमी केली शेतकऱ्यांनी तर पुढच्या पिढीचं मी किती आपल्या शास्त्रज्ञाने असू दे मी त्याच्या समोर सांगू का पुढच्या पिढीचा काय उपयोग नाही आणि पुढच्या पिढीला चांगलं अन्न देऊ शकत नाही ही काळी माती ही अन्नदाती माते ही आपली आई आहे
तिना चांगला अन्न दिलं तरच आपण चांगलं राहणार आहे. तिना नाही चांगला अन्न दिलं तर आपण कसं चांगलं राहणार आहे. हा आणि हे शेतीला सवय आपणच लावू. मग आपण जर नाही कमी करीत आपण आता आपण काय लोक म्हणतात रासायनिक खातात खत औषधाच भाजीपाला खातात आपण आजारी होतो असे वेगवेगळे आजार येतात. आपण आजारी जातो कुठल्या तरी डॉक्टरकडे जातो कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जातो. ही काळी माती आपली आई ही जर आजारी जातो आपण कुठला डॉक्टर आणणार आहे तिला. म्हणजे तुम्ही आम्ही आजपासून सांभाळलं पाहिजे ना तरच आपल्या पुढच्या पिढीचा उपयोग येईल. आणि हे काम जे मी केले मार्मिक आहे की आई आजारी पडली काळी आई आजारी पडली तर तिला कुठला डॉक्टर आणायचा. नाही हे खरे हे माझं कळकळीचं विनंती शेतकऱ्याला सांगते. तुम्ही आता काय लोक मला प्रश्न विचारले त्यात तिला तर सवय लावली रासायनिक खात्याचे पीक येतं पण तिचं तुम्ही हायब्रिड लावा. तुम्ही एक वर्ष लावा दोन वर्ष लावा त्याला फक्त रासायनिक खत देऊ नका. कोणतं पीक तर हे मला लिहून सांगा. मला जरी नाही वाचते मी कोणाकुणे वाचून घेईल. हे पीक याला रासायनिक खत दिलं नाही आणि हायब्रिड वाला हा पिकला तसा देशी आहे हा कमी पाणी वयाना रावा आणि हा हवे वयाना रावा आणि तो आपण करीत नाही. पूर्वी आजी कोणी शेतकरी आहे का बायला बाजरी काता काता बाय असे कच्च चोळायचे असे खायचे बाजरी मोडताना. आणि आता किती दहा भरपूर बाया खायच्या बाजरी ती गोड लागायची आणि नरम असायची. आताची हायब्रिड बाजरी चक्की मध्ये दळत नाही तर माणूस कसा चालू आहे. आपल्याला माझी मुलगी दिले तिने त्यांचं थोडस शेत आहे. आता आपण तालुक्यामध्ये सगळ्या बाजरी येतात पण ते खाण्यात होती बाजरी आहेत गावठी बाजरी म्हणजे अजून गावठी बाजरी करतात. तर छोटंच चौकून बाजरी छोटंच एक वावर करतात ते मध्ये एक वावर तर पक्षी सगळे येऊन ती बाजरी खातात. चौकून बाजरी तिकडे राखण नाही यांची राखण असते तरी पक्षी ते बाजरी येऊन खातात. मग ती का खातात ती गावठी येऊन खातात. मग पक्षाला गावठी कळत आणि आपण माणसं काय गावठी म्हणजे केलं पाहिजे. आता मला प्रश्न काय लोक येतात जमिनीनं तर सवय लावली रासायनिक खाताची ती कशी कमी करायची. पण तिला काही कमी नाही होणार. तिला चार पाच गोणा टाकीत असताना आपण एखाद्या पिकाला म्हणजे एकच वर्षाला ते वर्षात किती जाऊ द्या दुसऱ्या वर्षी पाच टाकीत असताना दुसऱ्या वर्षी दोनच टाकायच्या तिसऱ्या वर्षी एकच टाकायची. आणि मग टाकूच नका तुम्ही का नाही जमीन पिकत हे मला सांगा. पण तिला सवय आपण लावली. हे जे काम आहे आता बँकेचं सीड बँकेचं हो तर ते म्हणजे त्याचं कसं चालतंय हे थोडस सांगा ना. म्हणजे आता ह्या 3000 महिला आहेत त्यांच्या शेतात सुरुवातीत मी दिली करून मग हे सगळं महिलांना प्रशिक्षण दिलं. बाहेर गावच्या महिला आणायच्या दाखवायच्या त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं. मग प्रत्येकाच्या शेतामध्ये आता हे मी शेतकऱ्या सांगते का आमची एक बाई समोर त्याची व्हिजिट आहे. आमची बाई आमची प्रत्येकाच्या शेतात जायचं त्यांनी कसं पिकावलंय त्यांनी कसं केलंय. आणि हे सेंद्रिय शेती प्रत्येक महिलेच्या घरामध्ये गांडूळ खताचा आम्ही बाईक संस्थेने भेट दिलेली. आम्ही जीव अमृत घरीच बनवतो त्याला का औषध नाही फवार आणि असं काहीच नाही त्याला पण आहे. पण आम्ही जीव अमृत घरी बनवतो कीटकनाशक आम्ही घरी बनवतो आणि त्याचा फवारा देतो. तो एक फवारा निघाला का देशी गायच्या गोमतेराचा फवारा देतो त्यांना मावा कीड हे तुडतुडे हे मरते त्याला काही फवार नाही. आणि जीव अमृत बनवतो ते पाण्यामध्ये आता असलं पात्र गायचं शेण गायचं गोमतीर बेसन पीठ गुळ हे आणि कीटकनाशक जे आहे तर मी म्हणजे माझीच मानाने मी कोणाचं नाही ऐकलं 15 झाडांचा पाला गोळा केला. जे झाड औषधी आहेत जास्त त्या झाडांचा पाला त्याच्यामध्ये आलं हिरवी मिरची बेसन पीठ हे सगळं मिक्स करून 14 दिवस ठेवायचं. मग तिथून पुढे शेतीला वापरायचं आणि ते दररोज असं हळून घ्यायचं हे औषध मी बनवते. मग ह्या महिला ज्या आहेत यांना प्रशिक्षण दिले हो प्रत्येक त्यांच्या शेतामध्ये ते उत्पन्न हो. मग आता माझ्याकडे कमी भात आहे आता बियची भात दिल्याचे माझ्याकडे कमी भात पिकत आहे माझ्या गावाला तिच्या शेजारच्या गावाला दुसरीकडे जास्त भात पिकत आहे. मग तिला भाताचं काम सुरू केलं काही ठिकाणी रानभाज्यांचं काम सुरू केलं काही डोंगर आहे डोंगराला रानभाज्या जास्त असतात तिथे रानभाज्या. तर आता माझ्या बँकेबरोबर आमच्या भागामध्ये असं आम्ही दोन बँका तयार केल्या एक भाताची केली एक कंदमुळं रानभाजीची केली तर एक एक दराला केली एक देवळाला केली. आणि पहिली बँक माझी 20 बँक आहे. तर माझं असं म्हणणं शेतकऱ्याला
का पैशाच्या व्यक्ती प्रत्येक गावात आहेत हे तुम्ही म्हणता आणि मी पण म्हणते तशी प्रत्येक गावामध्ये जर ती सीबीआयची बँका तयार झाली तर आपल्या शेतकऱ्याला कुठे जायला लागणार नाही आपल्या शेतकरी आत्महत्येचा टाइम येणार नाही आमच्या ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये आत्महत्या नाही होती पण शहरी भागामध्ये आत्महत्या जास्त होत्यात का होत्यात का तो शेतकरी बी पण इकत घेतो त्याला फक्त औषधं पण इकत घेतो इकडं नाही शेतात पिकलं आणि एखाद्या वेळ पिकलं त्याला बाजारभाव नाही भेटत म्हणजे शेतकरी कर्ज बाजारी होतो आणि मग त्याला परत आत्महत्या करायचा टाइम येतो मग हे जर टाळायचं असेल तर प्रत्येक गावामध्ये देशी बियाची बँका तयार झाली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून देशी बी तयार झालं पाहिजे आणि पुढची पिढी आपली कशी घडल का शिवाजी महाराजांसारखे आपले पुढच्या पिढीचे मुलं घडले पाहिजे जिजामाता सारखे मुली घडले पाहिजे सावित्रीबाई सारखे मुली जन्माला आल्या पाहिजे मग हे काम मला शेतकऱ्यांमध्ये सांगायला चांगलं आवड वाटते आणि कॉलेजच्या मी तर खूप पहिल्यांदा आम्ही असं केलं शेतकऱ्यांना का 1 किलो द्यायचं 2 किलो घ्यायचं म्हणजे आमच्या जवळपास मग असं बी वाढत वाढत आता आमचं 5-10-20-25 क्विंटल पसरून जाते मग आमच्या शेतकऱ्याकडे मग ते बदल बी घ्यायचं त्याच्यामध्ये जास्त पिकलं विकायला मग त्याला पैसे द्यायचे आणि ते विकत घ्यायचं हे जे आमच्या गावातच नसून तर या वर्षी पारसुरकण्याला बी पाठवलं जवार मोखाड्याला पाठवलं इकडं जुन्नरला पाठवलं म्हणजे असं जिकडे जिकडे भात पिकत आहे तिकडे तिकडे भाताच परत आता वालाचं पाठवलं मसुराचं पाठवलं वाटाणा हरभरा फक्त गव्हाचं नाही कारण गहू आमच्याकडे जास्त पिकत आहे तर हे सगळं तुम्ही शेतकऱ्यांना बघता त्याच्या कशा किमती कोण ठरवतो आम्ही बायसो आम्ही ठरवतो आम्ही शेतकरी ना महिला आम्ही वाशीला महिला एक कंपनी तयार केली तिथं का प्रत्येक महिलेचा व्यापारी भरून येतो धान्य आता इकून गेल्या वर्षी 25 रुपये नागली होती नाचणी मी एक उदाहरण सांगते 25 रुपये होते ह्या वर्षी आम्ही महिलांनी एक कंपनी तयार केली का तिथं माल अजून केला नाही पण आता खरेदी करायचे तर ह्या वर्षी लगेच व्यापाऱ्यांनी 40 रुपये बाजार केला आम्ही तिथंच माल खरेदी करणार आणि मग तिथून बाहेर पाठवणार एक वाटी म्हणून गावे बाईकनी मदत केली काय आमच्या महिलांनी पैसे गोळा करून केली कंपनी तयार केली भरत धान्य तांदळाचे हातरडीचे तांदूळ तिथेच काढायचे आणि मग तिथूनच बाहेर विकायचं आणि शेतकऱ्यांना पण तिथून द्यायचं मला तुमचं खूप असं म्हणजे नवल पण वाटतंय की तुम्ही शाळेत तर गेल्या नाही शेती हीच तुझी शाळा हो शेती आणि मी एक निसर्गाची शाळा शिकली एक त्या काळ्या मातीचं नातं जोडलं त्या शेतीचं म्हणून मी एवढ्या पसर गेली तेच माझं पहिला तेच प्रश्न होता की आपलं जे पर्यावरण आहे आता इतके कारखाने काय पाणी नासवतात हवा शुद्ध नसते या ह्याच्यामध्ये बाईचा खूप महत्वाचा रोल आहे तर शेती तेवढं बाईला महत्व नाही दिलं जात नाही आपल्या गावाकडे नाही दिलं जात म्हणजे आता शहरामध्ये शिकले म्हणून थोडंफार महत्व आहे बाईला पण गावातल्या बाईला अजून महत्व नाही आणि आता ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागले तर तुमचं काय मत आहे म्हणजे या सगळ्या ह्याच्यासाठी आपण राजकारणात यावं का काय वाटतं नाही बाई मला राजकारण राजकारणामध्ये नाही काही बरं आता हे काम जवळपास 15-16 वर्ष झाली असेल तुम्हाला करताय 30 वर्षापासून काम चालू आहे मॅडम माझे 30 वर्षापासून पण आता 10-12 वर्षापासून जरा मोठी आणि मग सुरुवातीला याच्यामध्ये खूप अडचणी आल्या मला खूप कठीण परिस्थितीमध्ये त्याच्यात माझ्या घरातले सुद्धा पैसा नाही भेटत फायदा नाही भेटत काय नसतं लोकांना माझं गावात मी 10-20 किलोमीटर मिटिंगी घ्यायला जायचे बाईकचे पुढे लोक असले पुढे कार्यक्रम असला कशाला जाते जोडी नाही एकटीच पळ ती मी पार जायचे आणि मिटिंग करायचे जे चांगलं असलं ते घ्यायचं जे नसलं ते सोडून द्यायचं मला कधी भीती नाही वाटली कधी काळजी नाही आणि मला हेच काम समाजाचं काम करायला आवडते नाही सुरुवातीला मला सुरुवातीला फार माझ्या मुलांचे अडचणी आणल्या
पण आता सगळ्याचा सपोर्ट नाही. आता तुम्ही म्हणजे मी तुमचे म्हणजे मी एबीपी माझ्यावर तुम्ही जिथं की भले भले लोक कट्ट्यावर येतात राजू खांडेकरांच्या आणि तिथं सगळे असे पत्रकार बसलेले असतात तुम्हाला खूप प्रश्न विचारतात, तर तुम्ही टीव्हीवर मुलाखती दिल्या, तुम्ही शाळांमधल्या मुलांशी बोलायला जाता, शेतकऱ्यांशी संवाद साधता, तर हे कधीपासून सुरू झालं तुमचं काही म्हणजे पहिलं होतं का तुमच्या असं बोलायचं? माहीत असं नव्हतं फार अजिबात, पण जसं मी हे काम मोठं केलं ना जसे मला बाहेर बोलू लागले, म्हणजे आम्ही सुरुवातीला चंद्रपूरला आपले याचं बचत गटांचं प्रदर्शन दिलं होतं आणि आमच्या सगळे मॅडम एक साहेब होता, आता एवढ्या महिला होत्या शिकलेल्या होत्या आता भरपूर, ते म्हणे तुम्ही ठेवले, मी म्हणले नाही बाई मी मी काय बोलणार आहे तिथं जाऊन, तुम्ही शिकले तुम्ही जाऊन घे, तुम्ही शिकले तुम्ही करू शकाल, नाही बाई तिने एक बाईशी मध्ये ना आता साहेब तिथून राय मासू ती मॅडम म्हणजे राय मासू अगं तुम्ही शिकले तुम्ही राहा ना तुम्ही बोला ना काय गेलं घेऊन मी काय बोलणार आहे, कोणीच नाही गेले मीच गेले, पण माझं तो आदर कर मी तो नारळ घ्यायचा टाकले ते जोर खाली मिळत होते मला तेवढीच अडचण होती बाकी नाही कधी अडचण आली. मी आता मी काय बोलते माझं काम बोलते मी वागा एक शब्द नाही बरोबर, आता प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक बोलणार आहे मी ते पाहते का तो कुठेतरी कागद देऊन घेणार तो असा ठेवणार त्याच्यावर काउंटर घरामध्ये तुमच्या सुना पण आहेत ना हो, त्या कसं तुम्हाला सहकार्य करायचं म्हणजे पुढे त्या पण नाही करणार, आता माझा एक नातू आहे तो बारावी झालाय त्याला पण ते आखरी परीक्षा काय तेच घेतले तर त्याचा अजून पुढे नंबर लागत नाही, म्हणजे आई मी येतो तिकडं असं पुढे आज माणूस घेऊन यावा तिथून म्हणून मी आज तो नातू आणलाय सगळे, तर मी एकटीच येत असते त्यांच्या नातवाला बीएससी अग्री करायचं आणि हे कापड चालवते आता माझी सुना मला माझ्या नातवाला कदम सरांनी सांगितलं की त्याला एक त्यांना मी माझ्या नातवाला पण खूप इंटर आहे त्याच्यामध्ये, ते मी जे मी नसले आता मी बाहेर येतात घरी रोजचे लोक येतात लोकांना थोडंच मी इथून सांगायला जाते घरी, मग ते बी देतात त्याची माहिती देतात ते शेतामध्ये दाखवतात, सुना असो माझे मुलं असो नातवंड असो सगळे शेतामध्ये दाखवतात त्याची माहिती देतात त्याचं बी देतात म्हणजे मग ते पुढं चालवते चालवते. आणि तुम्ही खूप लोकांना काय म्हणतात की आता आज मकर संक्रांत आहे तर वाद दिलंय लोकांना? नाही मी सांगते मॅडम पहिले मी 5 वर्ष रोपांचं वाद दिलं आणि तेव्हापासून मग मला रोप करायला भेटत नाही ना, तर मी प्रत्येक दोन प्रत्येक वालाच्या दोन बिया भरून असे पाकिट भरी ते आणि मी काही पुढं बाजाराचं छोटं मोठं वाण आणत नाही आणि मी कधी घेतलंय नाही, मी आता बियाचे पाकिट वाण म्हणून बियाचे पाकिट देते, पण आज मला इथं आणताच आलं नाही का नाही आणता आले का, मी परवाचे 4 दिवस माझ्या 6 दिवस शिटिंग होती आज ही तारीखही मला माहित होती का अजिकडे यायचंय, मी पुण्याला नेलं ते तेवढं तिकडेच ठेवून आलो नेलो होतो होतं वाढणार त्या पुण्याला नेलं थोडंफार येईल म्हणजे त्या लोकांनी तेवढं गोळा करून रात्री शेजारी आले काल पारनेर तालुक्याच्या 2-4 गाड्या आले त्या म्हणजे शेतकरी आले होते त्यांना दिवसभर त्याच्यात गेला आणि सकाळी 5 वाजता उठून इकडे आले, म्हणजे मला आज वाण नाही आणता आलं, पण मी प्रत्येक महिलेला एक एक वाणाचं पाकिट बियाचंच वाण देते आणि ते प्रत्येक बियाच्या 2-2 बिया टाकून असं 10-20 वाणाचं एक पाकिट बनवतो. बरं आता इथे ना सगळे आपले शेती महाविद्यालयातले प्राध्यापक लोक आहेत, तर तुम्ही त्यांना काय सांगाल की हे वाण जतन करण्यासाठी त्यांनी काय करावं? नाही त्यांनी तर वाण जतन केले पाहिजे, आपलं जुनं ते सोने ते पुढं आणलं पाहिजे, आपल्या मी प्रत्येक शेतकऱ्याला एक माझी कळकळीची विनंती, तुम्ही शेतकरी बरेच शेतकरी असतील बरेच म्हशी पाळणारा गाय पाळणारा असतील, पण देशी गायीसारखं ज्ञान कोणाला कुठंच नाही आणि देशी गायीच्या दुधासारखं दूध कुठंच नाही, तुम्ही 4 देशी गाय बांधा त्याचं एक वासरू सोडा ते कोणत्या आईला जाऊन प्यानार कोणत्याही गाय, आणि 500 देशी गायीच्या पळपा असू द्या तिचं एक बाळा सोडा ते तिचीच आई सोडला, आणि तेच जर दूध आपल्या देशी गायचं 1 लिटर दूध जरी आपल्या बाळाला पाजलं आणि गावठी गायचं एकच तो पाजा पण ते गावठी गायचं दुधावालं बाळा बुद्धिवानच येणार आणि ते
समाजामध्ये काहीतरी चांगलं करतो, कारण काल देशी गायीमध्ये तेवढी ताकद आहे, पण आपण आज देशी गाय ठेवलेला नाही. तर प्रत्येक गरीब शेतकऱ्याला एक एक होईन आपल्या दारात देशी गाय पाहिजे. आपल्या दारामध्ये जर तरी गाय मुतली तरी आपल्या दारातून गंगा गेल्यासारखं आपल्याला वाटत आणि व्हायच तो करता. तर प्रत्येक शेतकऱ्याने एक एक तुम्ही पाळा दुधासाठी, पण एक एक तरी देशी गाय पाळा. तुम्ही पुढच्या पिढीचा आपल्याला जर तुम्ही आम्ही पुढची पिढी चांगली घडवायची असेल तर आपण आता ते संपत काका आहेत, त्यांनी आज किती वर्षापूर्वी सेंद्रिय शेती चालवली त्यांच्या गावामध्ये, तशी आपणही प्रत्येकाच्या गावामध्ये आपण केली पाहिजे. त्याला काही जास्त नाही, आमच्या प्रत्येक महिलेच्या दारामध्ये सेंद्रिय शेतीचं भेट केल्याने. मॅडम मी फक्त मी म्हणे सेंद्रिय शेती कशी राहते, सेंद्रिय खत कसं राहतं हे मला माहीत नव्हतं. मला काही आता वाटत होतं मी असे सहज एक जेव्हा मकड्या कमाला निर्भा झाला, मी फक्त डोळ्यांनी बघितलं त्या बेरमध्ये, म्हणले याला सेंद्रिय खत म्हणतात, मला वाटलं का काही वेगळं सेंद्रिय खत असेल. मी घरी येऊन पलाटीची पिशवी म्हणजे गोणीची एक असे गोण्यांची फळं शिवलो, एक खड्डा खणला आणि त्याच्यामध्ये पलाटीचा कागद घेऊन आत खणला, त्याच्यामध्ये मी बरेच वर्षे गांडूळ खत केलं, ते पण खालून मंदिरांनी खालं. परत काही माझी परिस्थिती असं तशी होती, पैसे नव्हते माझ्याकडे काय करायला, मला कसं काय करायचं वाटायचं. पण मग मी काय केलं, कच्च्या इटा पाडलं मातीच्या आणि अगदी कच्च्या इटाने टाकी बांधून घेतली आणि एक शिरमिठाची गोंड घेतली, मधून सारून घेतली, तिच्यामध्ये मी काही दिवस गांडूळ खत केलं पण केलंच. आणि मग आता दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी मास चार तीन सुनाच्या तीन टाक्या, माझी एक टाकी मी नेमकी या वर्षी टाकी मारल्या, दुसऱ्या वर्षी मला जर आलं तेवढ्या टाक्या काढाव्या लागल्या. अशा प्रत्येक महिलांच्या दारामध्ये सेंद्रिय गांडूळ पाणी जे आहे ना त्याला काही जास्त लागत नाही, पाणी पाच वेळापासून होतं. आणि मी म्हणते प्रत्येकाच्या घरापासून किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाला आपला सकाळ उठून ताजा भाजीपाला काहीतरी करून आपल्या बाळाला भाजी करता आली पाहिजे. तुम्ही असे दारामधून जागा असतील मी शाळा वगैरे हे सांगते सरांना, सोशे झाडं लायत्या फुलाचे झाडं लायत्या त्याच्यावरून एक एक बी फसना आणि केले ते. काही शाळेवरून मला आता फोन आले, काही पत्र आले का तुम्ही सांगा की शाळेकडून आम्ही भाजीपाला केला तर आमच्या मुलाचा एक टायमाचा ताजा भाजीपाला होऊ लागला, एक काजूचा येत लावा, एक गोडक्याचा लावा, एक भोपळ्याचा लावा त्याच्यामध्ये आणि त्याला नसर वर जायला जागा एक दोरी बांधून द्या, त्या दोरीना तो येतो तो सुद्धा आपल्याला भाजी देऊ शकतो. एखाद्या ठिकाणी कुंडीमध्ये दोन वांग्याची झाडं कुंडीत लावता येतात, दोन मिरच्याची झाडं कुंडीत लावता येतात. आपण रोजगारामध्ये कशाची तरी भाजी देऊ देतो, किंवा कचरा आपण बाहेर फेकून देतो तो त्या कुंडीमध्ये टाका, त्याच्यापासून खत होते, त्याच्यापासून आपल्याला वांग मिरची भाजी खायला भेटते. हे मी कळकळणार पुण्यामध्ये काही लोकांनी माझं ऐकून गच्चीवर भाजीपाला तयार केलाय आणि मला नाव नाही सांगताना पाथरपी मध्ये सुद्धा केलाय. उन्हाळ्यामध्ये आले तर ते आता आमच्या ह्या ना आता मोबाईल आहेत ना त्यांच्या फोटो काढून काढायचं का तुमचं बी ना आम्ही इथं भाजीपाला असा आला तसा आला एक फोटो पाठवतात का. मग असं जर प्रत्येकाला केलं तर आपल्याला अपडेट खायची गरज नाही आणि ताजा भाजीपालाच आपल्या बाळाच्या डब्याला आला पाहिजे सकाळपासून. त्याला काही जास्त जागा लागत नाही, त्याला जास्त खर्च नाही, पण हे केलं पाहिजे. एका त्याच्यामध्ये आपण बाजारात जातो पैसा देऊन विष घेतो आणि ते आपण खातो, ज्याच्यामध्ये चमक आहे त्याच्यात धमक नाही, जे दिसायला चांगले ते आरोग्याला चांगले नाही. विक्रम करला ते जवार मखडा तिकडे गेले होते, एकीकडे कॉलेजचे मुलं होते एकीकडे शेतकरी होते, मला वाटलं सगळे शेतकरीच आहेत आणि सगळे कॉलेजचे मुलं म्हणजे सर्व काय असतील. मला नव्हतं माहिती तिकडे ठाणं कल्याण इकडच्या तिकडचे मोठमोठे डॉक्टर होते हे मला माहितच नव्हते आणि ते पाटील साहेब होते मागवर. मी बोलता बोलता गेली बोलू मी शेतकऱ्याला, आपणच विष पीक येतो आपण खातो आपण दुसऱ्याला खाव घालतो आणि आपण आजारी होतो, आपण कुठल्या तरी दवाखान्यात जातो जोपर्यंत आपल्याकडे पैसे आहेत तोपर्यंत डॉक्टर आपले उपचार करतो आणि आपल्याकडे जर एक रुपया नसला तर आपण जीवना गेलो मेलो तरी डॉक्टर आपल्याला एक गोळी सुद्धा देऊ शकत नाही. मग हे करून डॉक्टरांनी बंगले बंगले बांधले आणि आपण माहिती आमचे साहेब कसे होते ऐकून घाबरले, राई मावशी दिली बोलू दिले कुठे डॉक्टर त्यांनी प्रश्न काहीतरी राहता. मग तरी तीच प्रकार झाला, मी अशी एक आजीबाई घेऊन बसले होते म्हणजे हो आज तुम्ही या मला ती तुम्ही एक तिचे म्हणजे मला मी घेतलेला बरोबर. मग ती आजी माशा झाली येऊन बसली, बोलता बोलता मी गेले बोलू ते लोक एक एक माय खातात गे एक एक उठून उभे कावर कुपशीत बाळा का जन्माला मला येतात, कावर पटातच का बाळाला कावे होती आटत आजारच का येतात.
बाया महिलांचे शिबिरच का होते प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर भेटले मला. आता गेल्या वर्षी लोणी मध्ये आले सगळे महाराष्ट्रामधले मोठमोठे डॉक्टर त्याच्यामध्ये मी सहा आणली पाहिजे. आता ते एक येऊर आहे मावशी तुम्ही हिंदी बोलू म्हणले नाही बोलता येतात तिला बोलू तर बोलू द्या नाही तर मी अशी जाईल तू का तू ये रे
जेवढं काम करशात
तेवढं आपल्याला आजारापासून दूर दूर सुधारावं लागलं. हे मी आताच्या पिढीसाठी, आताचे कोणीच काम करायला नाही म्हणतात. आताचे सर्व तुम्ही सर्व्हिस करा, तुम्ही शिका, किती मोठ व्हा, पण शेतीमध्ये थोडंफार तरी आपलं काम करा. आणि शेतीमधलं चांगलं अन्न पिकून आपल्याला जवळांना आपण चांगलं काढा. एवढी माझी शेतकऱ्यांना कळकळची विनंती, आपल्या घरापाशी किचन गार्डन पाहिजे. आपल्या दारामध्ये चार झाडं मिरचीचे, चार वांग्याचे, चार याचे पाहिजेत. आणि हे जर आपण करीत नाही तर पुढच्या पिढीचा काहीच उपयोग नाही. खूप मोलाचा सल्ला रायबाईंनी दिलेला आहे. आणि तुम्ही आपली पहाटेपासून निघालात, 5 वाजता रायबाई त्यांच्या गावावरून निघाल्या. इथं पोहोचायला त्यांना 11 वाजले. आणि मग दिवसभराचा हा सगळा प्रवास करून पुन्हा त्या त्यांच्या गावी त्यांचं जे काम आहे ते मनापासून करण्यासाठी पुन्हा त्या शेतात जाणार आहेत. रायबाई खूप खूप धन्यवाद. तुमच्या आम्ही खूप आभारी आहोत की हे आभार कसे मानायचे काही कळत नाहीये, पण तुमच्या ऋणातच आम्ही राहू. कारण आज तुम्ही जो सल्ला दिलेला आहे तो इथले विद्यार्थी, प्राध्यापक, शेती करणारे सगळे लोक, आमच्या लोकपत्राच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनेक तुमचा आदर्श शेतकरी घेतील ही अपेक्षा व्यक्त करते. आणि इथेच थांबते. धन्यवाद. पोहोचायला माझ्या पत्रकार बंधूंनी मला खूप मोठी मदत केली. आणि पत्रकार बंधू म्हणून तो कोण कुठल्याही का पत्रकार असं, पण पत्रकार बंधूंमुळे माझं हे काम जगापासून गेलं. आणि पत्रकार बंधूंमुळे हे जगापासून जगाला माहिती होतं. आणि त्याच्यामुळे लोक बोलतात, याच्यामुळे आज संक्रांतीच्या निमित्ताने मी या पत्रकार बंधूंना आणि माझ्या बसलेल्या बंधू आणि भगिनीला मी संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप शुभेच्छा देते. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते. जे चांगलं असेल ते घ्या, जे वाईट असेल ते आज संक्रांतीच्या निमित्ताने मला माफ करा. मी काही शिकलेले नाही, तोंडातून निघत आहे शब्द ते मी बोलले तुमच्या समोर, तर मला माफ करा. धन्यवाद राही मावशी. धन्यवाद मॅडम. मॅडमनी अतिशय सुंदर असा संवाद साधून आपल्या सर्वांना राही बाईंचे, आपल्या सर्वांपर्यंत राही बाईंचे, राही मावशींचे विचार पोहोचवले. राही मावशींच्या जीवन प्रवासाकडे, त्यांच्या संघर्षाकडे बघून मला दोनच ओळी याच मला वाटतात की आम्ही कृषी महाविद्यालयात काम करतो त्याच्यामध्ये एक विभागच आहे की कृषी शिक्षण विस्तार म्हणून. तर राही मावशींच्या कामाकडे, त्यांच्या कर्तव्याकडे आणि त्यांच्या संघर्षाकडे बघून असंच वाटतं की संत तुकाराम महाराजांनी म्हटलं की जे जे आपण असे नावे देऊ इतरांशी सांगावे, सुखी करून सोडावे, शकलं गेलं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राही मावशी आपल्या समोर उभे आहेत. आणि याच हा दृष्टिकोन घेऊन आम्ही आज या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण युट्यूब आणि झूमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर केलं. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच इतर 3 कृषी विद्यापीठातले सर्व संचालक जसं की डॉक्टर डी बी देवसरकर, कृषी विस्तार शिक्षण संचालक परभणी, हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये हजर होते. त्यामुळे आजची ही संक्रांत राही मावशींच्या मार्गदर्शनाने सर्वांची खरंच दृढ झाली एवढंच मला म्हणावं वाटेल. यानंतर महात्मा गांधी मिशनचे माननीय सचिव श्री अंकुशराव जगम सर यांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या बरोबर चौथ व्यक्त करावं. यानंतर आपले इतर उपस्थित होते संपतरावजी चौधरी, आदर्श शेतकरी यांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांचे 2 शब्द. आणि त्यांच्या हस्ते आज त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून झालेले. त्यानंतर कार्यक्रमाकरता श्री कदम सर, रेड्डी सर आणि लोकमत संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण श्रोते मंडळी या ठिकाणी, मी एक शेतकरी आहे, मी रायबाई बरोबर आलेलो आहे. मी फक्त रायबाई ज्या भागात राहते तिचा परिचय करून देतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि ती सह्याद्रीच्या सह्याद्री डोंगरावर आहे. तर रायबाईच्या घरापासून 10 किलोमीटरवर कळसुबाईचं असे ठिकाणी, म्हणजे इतक्या जवळ अंतर. जगातला सर्वात पहिला शेतकरी कोण असेल, ज्यांना माहीत असेल त्यांना माहिती नसलं तरी सांगतो, जगातील पहिला शेतकरी आदर्श तिरुजीने शेती करायला सुरुवात केली. रायबाईच्या घरापासून 20 किलोमीटरवर अंतरावर आदर्श मंदिर आहे. आणि कोणाकडून आदर्श त्या ठिकाणी आलेले हे आपण इतिहासामध्ये ऐकतोय. इतिहासामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की ज्याला दंडक आरोग्य होतो
ते खायला अतिशय गोड आणि उत्तम असतात.
त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रथिने असतात, जीवनसत्व असतात आणि ते आपल्या शरीरामध्ये खूप चांगले असतात. हा त्याला रायबाईंच्या बियाण्याचा हा भाग म्हणून बियाणे सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय शेती जे म्हणतात तसं परवडत नाही. तर त्यांना हा पहिला प्रश्न हा काही ते बियाणं परत वापरल्यानंतर शेतकऱ्याला नवीन बियाणं घ्यावं लागत नाही, त्याचं बियाण्याचे पैसे वाचतात. म्हणजे सेंद्रिय शेती खर्च कमी करण्याचा एक तो एक मुद्दा आहे. त्यांनी बियाणं वापरलं परत तेच बियाणं घेतलं तर पैसे लागत नाही. दुसरा गोष्ट असं करायला मला एक गोष्ट सांगितली का देशी गोवंश याच्याबद्दल ती थोडं बोलली होती. रायबाई ज्या परिसरात राहते त्याला डांग भाग म्हणतात. त्यातला काही भाग नाशिक भागामध्ये गेला आहे आणि रायबाई ज्या भागात राहते त्याला डांग म्हणतात. त्या डांग भागाचं वैशिष्ट्य काय असेल तर तिथं डांगी गाई. हा मित्रांनो, त्या डांगी गायचं वैशिष्ट्य असं आहे का ती डोंगराळ भाग असल्यावर किती असा तिरपा डोंगर असला किंवा हे असला तरी ती तिथं तळायला जाते. तिच्या नक्यांची नैसर्गिक अशी रचना केली कती डोंगरावरती चढू शकते. तिच्या दुधातला पहिला चीक पहिल्या दुधी दिलेला चीक म्हणजे अमृतक आहे ज्याला जीर्ण आधार आहे. डायबिटीस असेल किंवा तुमचे काय हृदय असतील त्या लोकांना जर चार पाच दिवस ते दिलं तर निश्चित त्यांना त्या याच्यापासून त्यांना निश्चित फायदा होतो. अशी ती डांगी गाय आमच्या इकडे राबुका पेढा म्हणून प्रसिद्ध होता. त्या डांगी गायच्या दुधापासूनच तो पेढा त्या करायचे आणि नंतर विकायचे. तर आमच्या इथलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे बाबळेकरचं त्यांनी आता त्या डांगीवर बरंच काम केलेले आणि तो प्रक्रिया उद्योग म्हणून राजूचा पेढा म्हणून डांगी गाय आता तो पेढा मार्केटमध्ये आणणार आहे. तर ती डांगी गाय तिथे त्या डांगी गायचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे किती पाऊस पडू द्या तिच्या अंगावर तिची लव आहे ती ते पाणी ना खाली म्हणजे अंगावर ठेवत नाही. अगदी म्हणजे कंटिन्यू पाऊस आला तर ती गाय चारा खातच असते चरत असते. त्याचं कारण असतं ते पाणी तिच्या अंगावर निघून जातं. आणि तुम्ही तुमच्याकडे मला माहीत नाही पण आमच्याकडे एक असणार पाहिजे का ज्याला खोकला आला त्यावेळेला डॉक्टर नव्हते तर खोकला बरं करण्याचे औषध म्हणून त्या डांगी बैलाचा जो मूत्र आहे ते मूत्र आम्ही ज्याला खोकला येतो त्याला दिल्यानंतर त्याचा खोकला बंद होतो. म्हणजे अजून हा आणि मग इतर आजाराला जायचे सगळं गुंतवलं चालतात बघा. तर अशा भागात ती राय गाई ज्या भागात लक्ष्मी आहे डांगी गाई तिच्या तिथली राय गाई. तर मग अजून एक सांगायचं राहिलं रायबाई बोलता बोलता म्हणून गेली संकरित गायचं दूध ए टू आणि ए वन यांच्यातला जो बदल आहे त्याच्यामध्ये संकरित गायच्या दुधामध्ये बौद्धिकता कमी आणि देशी गायच्या दुधामध्ये बौद्धिकता जास्त आहे. तुम्ही पहा ऋषी मुनींच्या कधी तुम्ही कधी ग्रंथ वाचले काय झाले तर त्यांना ऋषीच्या आश्रमामध्ये काळी कपिली गाय होती असा उल्लेख कधी कधी आढळतो. तर त्या काळ्या कपिलीत दूध प्यायल्याने तुमची बौद्धिकता वाढते. आता रायबाईला जास्त स्पष्ट करून सांगता आलं नाही संकरित गायी आणि देशी गायी अशा दोन्ही गायी एकाच वेळी जर त्यांनी दोन वासरांना जन्म दिलेला असत आणि तो दोन वासरू ज्याला तुम्ही गोठ्यामध्ये सोडता तर संकरित गायचं वासरू देशी गायच्या सळ्याला तोंड लावू शकतं हा किंवा कोणत्या कर्मचाऱ्याला लावू शकतं. परंतु देशी गायचं जो बाळ असेल किंवा जे वासरू असेल ते फक्त त्याच्या आईला की नाही याचं कारण काय त्या दुधातली बौद्धिकता त्या बाळामध्ये गेली म्हणून त्याचं ज्ञान तसं आहे. तसं रायबाई मागाशी म्हटल्या का त्या गायचं दूध जर तुम्ही तुमच्या मुलाला पाहलं तर तुम्ही ज्या आता सांगता का मुलाला शाळेमध्ये अभ्यास करत नाही किंवा ते त्यांचे जास्त दुखणं वगैरे असते तर त्याचा हा पर्याय तर देशी गायचं दूध वापरावं म्हणून झालं हा त्या याचा उल्लेख. मी आता फक्त दोनच मिनिटांवर मला काही जास्त बोलायचं नाही. रायबाईचा मी परिचय तुम्हाला करून दिला. सह्याद्री सह्याद्री ज्याला म्हणतात रायबाई इथं तुम्हाला सह्याद्रीचं खरं खरं पाल मिळवलं. चार ते पाच ते फूट खोलीचा उंच असा काढा ते पोकर काढा तुम्हाला बघायला मिळवलं. म्हणजे गे इकडं आपल्याकडं काहीच नाही तिथं फार खूप पाहिजे खरे आणि शिवाजी महाराज इथे तिथं शिवाजी महाराजच्या किल्ल्यावर राहिलेले आणि गड आहे तिथं किल्ले. तर मित्रांनो थोडं सेंद्रिय शेतीबद्दल मी थोडंसं बोलतो. सेंद्रिय शेती आता कोणी असं म्हटलं असं तर मी असं चॅलेंज नाही देऊ शकत पण मी ज्या पद्धतीने करतो तर मला वाटतं सेंद्रिय शेती परवडते.
मी 15 ते 16 वर्षी सेंद्रिय शेती करतो. सेंद्रिय शेती करतो म्हणजे काय करतो तर मी आता रायगडने सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे देशी गाई देशी बियाणे माझ्याकडे 127 वाले देशी बियाणे मग त्याच बियाणे घरी माझ्याकडे वापरतो म्हणजे तो एक खर्च मला कमी होतो. देशी गाय मी पाळले नाही देशी गायच्या शेत गोमूत्राचा निविष्ठा बनवतो आणि ते पिकांना वापरतो. त्यानंतर परत बागेमध्ये माझ्या घरातल्या सगळे भाजीपाला घरी आम्ही घरी तयार करतो. आम्ही कुठलाही बाजारातून भाजीपाला आणत नाही सगळा घरी तयार करतो. त्यानंतर त्याचा पुढचा एक प्रश्न आहे का सर लोकांना माहीत असं पराबी बोन हा महत्वाचा प्रश्न आहे. या रासायनिक औषधामुळं मधमाशा नष्ट झाल्या. लोकांनी रासायनिक औषधं मारून मधमाशा नष्ट झाल्या आणि मधमाशा नसल्यानंतर पराबी बोन होऊ शकत नाही आणि पराबी बोन नाही झालं तर उत्पादन वाढू शकत नाही. सरकार जरी म्हणलं दुप्पट उत्पन्न करायचं तर तसं होत नाही त्याला पराबी बोन लागतं आणि पराबी बोन करता मधमाशी लागते मधमाशा लागतात. तर त्या मध आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये त्या मधमाशा पाळल्या आहेत त्याच्या पेट्या आम्ही घरी ठेवले त्याचा उपयोग आम्ही त्याच्याकरता करतो पर्याय म्हणून आमचं उत्पादन वाढतं. तिसरी गोष्ट लेबर मिळत नाही लेबरचा प्रॉब्लेम आहे शेतीमधला आणि मग त्याच्याकरता काय पाहिजे तर मित्रांनो आम्ही खेड्यात राहणारे माणसे आमच्या आईने शेतीमध्ये काम करतात. आम्ही केविकेच्या माध्यमातून महिलांची शेतकरी गट तयार केली आणि त्या गटाच्या माध्यमातून ज्याला आम्ही सावड म्हणतो आज यांच्या शेतात जातो उद्या यांच्या शेतात जातो परवा त्यांच्या शेतात जातो अशा त्या बाईला काम करतात. मग आमचं कामही वेळेला होतं आमचे पैसे वाचतात महिलांना काम मिळतं म्हणून आमचा तो सेंद्रिय शेती ना शेतीवरचा खर्च कमी होत चालतो. तिसरी गोष्ट आता मार्केटिंग ते हा आता सेंद्रिय मालाला मार्केट पाहिजे हा पण आता बाजारात गेलो तर कोणालाच कळत नाही सेंद्रिय कोणता बिगर सेंद्रिय कोणता. मी जर का खूप रासायनिक माल बाजारात गेलो म्हणून बसलो नाही हे सेंद्रिय म्हणून घ्या तर ज्यांना काय कळत नाही ते घेतात मी आणि ज्यांना कळतं ते चांगले विचार असतात मग ते खूप फरक जातात आणि विचारतात तुमचं सेंद्रिय कसे होऊ का. तर मित्रांनो खूप आता याच्यामध्ये खूप जागृती झालेली अनेक प्रकारचे आजार आलेले त्या रासायनिक खतांनी औषधांनी याच्यामुळं आणि खूप तुम्ही पाहिला तर दवाखाने भरलेले आता डॉक्टर लोक पहिले आम्हाला विचारतात तुमच्याकडे काय असेल ते आम्हाला द्या आणि तुम्हीच भाव सांगा जेव्हा भाव सांगा त्या भावना आम्ही घेतो म्हणजे गिराईक आहे हा पिकावणारे पाहिजे आणि व्यवस्थित पिकवून पिकावणारे पाहिजे खर्च घरी करणारे नको आहे. तर केंद्रीय शेतीबद्दल माझा अनुभव असा आहे का मला ती परवडलेली हा आणि खूप मी आता राहायलामध्ये राहतो माझ्या दिवस जेवढे खूप आहे म्हणजे आम्ही जवळजवळ 10 किलोमीटरवर आमचा तालुकाच मुळात म्हणजे डोंगराळ आहे आणि तुम्ही जर कधी आला तर मी सर्वांना निमंत्रण देतो का तुम्ही जर 15 वर्षानंतर जर आला तर तुम्हाला काश्मीरला जाण्याची गरज नाही आमच्या अकोल्याला या तुम्हाला सगळं काश्मीर बघायला मिळेल एवढं म्हणून मी थांबतो. धन्यवाद. आदर्श शेतकरी संपतराव वाघसोरे यांनी अतिशय समर्पक शब्दात आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी देशी गाई देशी मालाबद्दल जे सांगितलं त्याच्या बाबतीत एक उदाहरण छोटंसं मी 2 मिनिटात सांगतो की त्यांनी जे सांगितलं देशी गाई म्हणजे किती ताकद आहे तर आपल्या सर्वांना आपण सगळे शिकलेले आहेत. आपल्या सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की गेल्या 2-3 वर्षापूर्वी जागतिक स्तरावर एक संशोधन झालं महत्वाचं संशोधन ज्यामध्ये जगातील शास्त्रज्ञांना हे बघायचं होतं की जगातली सर्वात मोठी विध्वंसक शक्ती म्हणजे अणुशक्ती ज्याचा सर्वात आधी उपयोग हिरोशिमा नागासाकी वरती अमेरिकेने केला तर त्यांनी त्यांना हे बघायचं होतं की जे किरण आहे अणुभवामधून जे प्रकाश किरण तयार होतात विध्वंसक किरण तयार होतात ते त्यांनी वेगवेगळ्या मेटल्सवरती वेगवेगळ्या कन्स्ट्रक्टिव्ह मटेरियलचा वापर करून ते त्याची संप्रेषण त्याच्यामधून जातात तपास होत काही बघितलं तर त्यांच्यामध्ये त्यांना एक आश्चर्यकारक असं आढळून आलं की जगातल्या आतापर्यंत होऊन जाणाऱ्या सगळ्या मटेरियल मधून अणुबॉम्बचे प्रकाश किरण परावर्तित संप्रेषित होतात त्याच्यामधून पास होतात परंतु गायीच्या शेणाने सारवलेल्या भिंतीमधून हे किरण अगदी नगण्य प्रमाणात पास होतात तर एवढी ही देशी वेळेची शक्ती आहे देशी वेळे शेणामध्ये. धन्यवाद. यानंतर मी महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम साहेब यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमच्या पाहण्या त्यांच्या ऑर्गॅनिक
शेती करणारे त्यांचे सहकारी लोकपत्रचे संपादक आणि महात्मा गांधी मिशनचे सर्व कर्मचारी विद्यार्थी आज लोकपत्रचा वर्धापन दिवस 14 जानेवारी त्याच्याकरता म्हणून संपादक देखील माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की या वर्धापन दिनाच्या दिवशी आपल्या पाहुण्यामधून राहीबाईला आपण बघतो. तोपर्यंत राहीबाईचा माझा खरंच परिचय आता या शिकलेली माणसं टी व्ही फार वाटतात त्याच्यात कधी आला असेल मला माहीत नाही. त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, मी स्वतः जाऊन पाहतो, त्यांना निमंत्रण देतो आणि येतो. मी म्हणलं जा, त्या योग्य पाहुणे ते आले. त्यांनी सगळं ते उंच पाहिलं आणि मला ज्यावेळेस वर्णन करून सांगितलं त्यांनी, तर मी म्हटलं हा कार्यक्रम आमच्या कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चरच्या मैदानातच झाला पाहिजे, तिथंच त्याचा खरा उपयोग होईल. शहरामध्ये तुम्ही काय एक दिवस लिहिलं असतं, दोन चार माणसांनी वाचलं असतं, बाकी काय. आता इथं तुम्हाला कमीत कमी 5 मुली किंवा 5 मुलं तुमच्या मार्गावर चालणारे मिळतील. तर विषय निघत गेले, मी तुम्हाला फार बोर करत नाही, आता लवकरच माझा समारोप करतो. तर या आजच्या कार्यक्रमाचं सगळं स्टेज मी तहकीकला आहे, त्यांनी 1-2 दिवसातच त्यांनी पटकन तुमच्याकडे आले, तुमचं तारीख घेतली, तुम्हाला सगळं नाव सांगितलं आणि फार थोड्या वेळात हे सगळं अरेंज करतो. राहीबाईंचं भाषण ज्यावेळेस चाललं होतं त्यावेळेस मला बऱ्याच गोष्टी आठवत होत्या. की बुद्धाच्या काळातली गोष्ट तुम्हाला सांगतो, एक धनाढ्य व्यापारी होता, त्याचे 4 सुना होते. त्या सुनांना 4 सुनाला द्यायचं. सात सगळ्यांना हा प्रश्न पडला की ज्या कमरेला चाव्यांचा जुळका राहायचा पूर्वी तो कुठल्या सुनेला द्यायचा, तो प्रश्न राहायचा की कोण सांभाळू शकेल. पण त्यांनी त्यांची परीक्षा घेतली, 4 गेंना बोलवलं आणि 4-4 दाणे साळीचे त्यांना हातात दिले आणि त्यांना सांगितलं हे फार महत्वाचे आहे, हे मी ज्यावेळेस यात्रेवरून परत येईल 10-12 वर्षानंतर त्यावेळेस हे मला तुम्ही द्यायचे. एवढा मोठा शेठ, एवढे आंबा, एवढं धनधान्य, एवढे 4 दाणे देतो काय, आणि 12 वर्षानंतर सांगितलं तर तेच दाणे मला द्या म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय आता ती येड बघावे, एक म्हणजे बुढा साठायसाठी याद आहे, म्हणजे साठेल तो म्हणताना गेला. एक शहाणी होती, तुम्ही काहीतरी असलं त्याच्या काय सांगा, म्हणून तिने त्याला डब्बी केली चांदीची, त्याला छापली, देवघरात ठेवलं आणि देवघराची पूजा रोज करायची देवाला. एक थोडी मॉडर्न होती, तिने 4 दाणे घेतले, हे तर सारखेच आहे, कसे फेकून दिले, कोण सामान कसायचं. आलं म्हणता 4 दाणे नवीन याच्यात द्यायचे, त्याला काय करायचं. ही स्त्री होती, तिलाही सांगितलं, तिला ते कळलं नाही तसं काय, पण जे फार महत्व तिने ते आपल्या बुढाला गडाला बॅगमध्ये ठेवून दिली. चौथीने विचार केला की त्याला ठेवून कसं करायचं. तिने मागच्या अंगणामध्ये ते थोडे पेरले, 12 वर्षापर्यंत ती तेच कापत होती, तेच पेरत होती आणि मथाला ज्यावेळेस 12 वर्षानंतर आला
तो म्हटलं चला हे शेवटी आम्हाला प्रत्येकाने सांगितलं आम्ही है जैसे की वैसे मग त्या देवा फोन काढले ही फोन काढले ती गेली काय चौथी येई सगळं तुम्ही काय आलं तुमचं सोड मला कशी आता येते म्हटलं तुम्ही काय बोले हो तू धान्याचं कोठा म्हणजे ते चार दाणे राहिले नाही तर त्याचे कोठार बारा वर्षांनी चालत चालत छेडला ही मुले संवर्धन बीजाचं संवर्धन करणारी बीज माता आज ॲग्रिकल्चर कॉलेज झाले टेक्नॉलॉजी आहे सगळं काही झालं पण असाच एक माणूस स्वामीला आपले तुमचे स्वामीनाथांनी सुद्धा दीडशे प्रकारचे साळीचे बिया आदिवासी भागातून पण ते सरकार त्याच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांची बीज बँक खूप आधुनिक आहे म्हणजे कोल्ड स्टोरेज आहे सगळं काही आहे आणि त्या आजून बाहेर सगळं काही पण तुमच्या बँकेची सहकार्य खूप मोठे पण ते संशोधन करतायत काय करतायत काय नाही पण अजून तरी मला वाटतं हिंदुस्थानच्या लोकांची खूप भाग येईल अजूनही शेतकऱ्याला जेवढं पाहिजे तेवढं महत्व आपण देत नाही आणि सगळं जे ज्ञान आहे सगळं जे विज्ञान आहे ज्ञान आणि विज्ञान सगळं ते शेती होते पटवायची हे प्रॉडक्शन वाढलं सकसांचं चांगलं जर खायला मिळालं जनता आणि माणसं सुद्धा सकसांनी चांगलं जेवणार होते आणि हे सगळं नॅचरल एक सायकल आहे मलाच काहीतरी एकरी 100 कोटी व्हावेत एक वेळ तुमच्या त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठी बॅड सर्विस आहे तो 150 टन ऊस निघाला 100 टन ऊस निघाला वेळ इतकी आहे तर त्याच्याकरता मग जमीनही किती जमीन जमा करता येते ते सगळं हे लालसे पुरत आणि लालसेला काहीही पुरत नाही महात्मा गांधी म्हणले होते की एका माणसाची जी नीड आहे गरज आहे ती गरज आपल्याला ही पृथ्वी हजारो माणसाची भागू शकते पण एका माणसाची लालचा किंवा त्याचा स्वार्थ पूर्ण करता येईल तर आपल्याला याच्यापासून बरंच काही शिकायला मिळेल राहीबाई तुम्हाला तुमचे पावले इथे लागले आणि आता त्या दृष्टीनं त्या कुठं जायचा आमचा एक मार्ग निश्चित करू पण दोन्ही पूर्णच ऑर्गॅनिक नाही करणार सेंद्रिय नाही करणार पण काही सेंद्रिय आणि काही आमचं असेंद्रिय जे असेल खतं तिथे खाली पण त्याचा उपयोग किती कमी करता येईल किती आपल्याला त्याच्यात हानी जमिनीची होणार नाही हे बघून आम्ही सगळं असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आणि राईबाईची एक बँकेची छोटी शाखा आमच्या इथं आम्हाला काढून घ्या नमस्कार धन्यवाद सर यानंतर औपचारिक म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एम म्हस्के यांना मंचावर आमंत्रित करतो नमस्कार आज दैनिक लोकपत्राचा 27व्या आवृत्तीचा वर्धापन दिन तसेच कृषी तंत्रज्ञान महोत्सव 2021 समारोपी कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत मित्रांनो आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक तसेच आजच्या प्रमुख पाहुण्या
माननीय राहीबाई यांनी खूप छान असं आपल्याला भाषण केलेलं आहे, याला भाषण म्हणता येणार नाही, आपल्याला आवाहन केलेलं आहे. आणि मगापासून मी खूप बारकाईने त्यांच्या आव्हानामध्ये काही आव्हानं मी या ठिकाणी लिहून घेतलेली आहेत. तत्पूर्वी मला जी सर्वात चांगली बाब त्यांची आवडलेली आहे ते म्हणजे मोजून मापून बोलणं. एकदम आपण पाहतोय की त्या एकदम खेड्यामधून आलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की शिक्षण काय सुद्धा झालेलं नाही, परंतु त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी जी शब्द वापरली ती अत्यंत मोजून मापून वापरलेली आहेत. असं कुठंच वाटलं नाही की काहीतरी शिकवून सवडून ते आलेले आहेत. त्यांचं बोलणं आपल्याला ऐकतच राहावं असं वाटत होत. ही बाब मला अत्यंत खूप मला भावलेली बाब. आणि खर तर त्यांनी जे सांगितलं की बियाण्यांची ती साठवण करतात, राखेमध्ये करतात. पूर्वीपासूनच खेड्यामध्ये राखेमध्ये साठवण करण्याची पद्धत आहे, मी सुद्धा स्वतः पाहिलेली आहे. परंतु खूप छान त्यांनी ती कंटिन्यू ठेवलेली आहे. कारण माझ्या घरी सुद्धा, मी बीड जिल्ह्यातला आहे, माझ्या घरी सुद्धा उतरंडी आहे, तिथं राखेमध्ये बियाणं साठवायचे. परंतु आता त्या उतरंडी बिना कामाच्याच राहिलेल्या आहेत, कारण ते मातीची घड सुद्धा पडलेली आहे. पण त्यांनी साठवलेली जी काही वाहन आहेत, मी त्या वाहनांची नावं लिहून घेतलेली आहेत. 16 जातीचे भात आहेत, 18 जातीचे घेवडा आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये एक फेमस म्हण आहे, तुम्हाला सांगतो, 18 जातीचे वाहन मी स्पेशली लिहून घेतलेलं आहे, घेवड्याची वाहन आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये असं म्हणतात की खेड्यामध्ये पूर्वी कसं असायचं की 5-6 सुना असतील तर त्याच्यातल्या 2-4 सुना शेतामध्ये काम करायच्या आणि 1-2 सुना घरचं पाहायच्या. आणि घरचं पाहत असताना स्वयंपाकाची जिम्मेदारी, इतर पाहुण्यांची जिम्मेदारी त्यांच्याकडे असायची. आणि घरी असून कसं असायचं, त्यांना वाटायचं की बाहेरच्या बाया, शेतातल्या बाया येतात, काम करून येतात, त्यांनी नुसतं मला बसून त्यांना खाऊ घालावं लागतं. पण तिथं जी मेन म्हणजे आजीवर्गीय जी आजी वगैरे असते त्या घरातली, तिथं असं प्रथा असायची की ह्या ज्या लेडीज असायच्या ह्या थोड्याशा लठ्ठ व्हायच्या शेतात काम करणाऱ्या स्त्रियांपेक्षा. आणि म्हणून मग बीड जिल्ह्यामध्ये असं असायचं की त्या ज्या लठ्ठ झालेल्या स्त्रिया त्यांना सांगायची की तू आता 1-15 दिवस घेवड्याची भाजी खा. आणि दुसरी बाब अशी असायची की लठ्ठपणा तर असायचा आणि घराची चिडचिडपणा करायची अशा लोकांनाही सल्ला दिला जायचा की तुम्ही घेवड्याची भाजी खा. हे मला आठवलं त्यांच्या सांगण्यावरून की 18 जातीचे संवर्धन केलेले. आणि आपल्याला हे समजायला काय खूप अवघड नाही, कारण त्या बुजून आपण बोलल्यात घेवड्याचं संवर्धनही केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे त्या नक्कीच घेवड्याची भाजी खात असतील, त्याच्यामुळे त्यांचं बोलणं जे होतं इतकं सुसूत्रता पद्धतीनं त्या बोललेल्या आहे. आता मी थोडस इंटरनेटवर सर्च केलं आणि मला कळालं की घेवड्यात असतं काय. ती गोष्ट मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. याच्यामध्ये ग्लायसेमिक कंट्रोल करण्याचा इंडेक्स जो पॉइंट आहे, ह्याच्यात काही इन्ग्रेडियंट असतात की जे ग्लायसेमिक कंट्रोल करतात. त्याच्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह तत्व याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे ज्याला राग येतो खूप, ज्याला बीपी वाढतो अशा लोकांना हे खूप चांगलं असतं. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो आणि आमचे माननीय सचिव साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलंच की आम्ही नक्कीच संवर्धन करू. मी राहीबाई तुमचं आव्हान या ठिकाणी स्वीकारतो. आणि देशी बियाण्याचं जतन करण्याचं जे तुमचं आव्हान आहे, तुम्ही जर आम्हाला व्यवस्थित तुमच्याकडची जी बियाणे दिली, तसं सरांनी जे उदाहरण सांगितलं की नुसतं आम्ही त्याचं एक डब्बीमध्ये न ठेवता त्याचं आम्ही या ठिकाणी जतनही करू आणि त्याचं वाढीसही आम्ही त्याला घेऊया. आता या ठिकाणी सिम्प्लिसिटीची बाब झाली बोलायची. आता त्यांचे जे मेसेज आहेत, हे मेसेज मी या ठिकाणी सांगतो. त्यांनी मेसेज केलाय की पक्ष्यांना गावडा चांगले वाण कळतात तर आपल्याला का कळत नाही. आपल्याकडे ऍग्रिकल्चर कॉलेज आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे ब्रीडर्स आहेत. मी या ठिकाणी ब्रीडर्सला, आपल्या ब्रीडर्सला आवाहन करतो की त्यांनी जो नमूद केलेला मुद्दा आहे की पक्ष्यांना ते कळतं, त्या पद्धतीनं हे ऑब्झर्वेशन लक्षात घेऊन आपण सुद्धा आपल्याच या प्रभागामधले जे काही चांगले वाहन असतील त्यांचं थोडंसं विस्तारीकरण या ठिकाणी करावं. आणि सर्वात महत्वाचा मेसेज, मी खूप चांगल्या लोकांचे मेसेज वाचतो, मोठे मोठे लोकांचे आपण मेसेज आपण लिहित असतो घरामध्ये वगैरे, पण आज राणीबाईंचा एक मेसेज खरंच घरात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा त्यांनी मेसेज दिलेला आहे. समाज चांगला म्हणतो हाच माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हे त्यांनी मगाशी वाक्य म्हटलं होतं की मला जे सन्मान मिळाले, पद्मश्री मिळालं मला, मला नारी शक्ती पुरस्कार मिळाले, परंतु हे पुरस्कार माझ्यासाठी मोठे नाही आहेत. किंबहुना समाज फक्त मला चांगलं म्हणतो हाच सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा आहे.
म्हणून हे एक वाक्य मी राहीबाई मी माझ्या पर्सनल याच्यामध्ये मी तुमचा हा साठा ठेवेन. दुसरं महत्वाचं सांगितलेलं आहे की मला मिळालेले पुरस्कार हे काळ्या आईचे आहेत, याला खूप मोठं मन लागतं. आणि नक्कीच राहीबाई तुमच्या इतकं मोठं मन मला वाटत नाही इथं कुणाकडे आहे, कारण हे जे तुम्ही काळ्या आईला जे सन्मान दिला, तुमचा सन्मान हा खरंच काळ्या आईचा सन्मान आहे, हे तुम्ही मान्य केलं ती खूप आमच्या सर्वांसाठी मोठी बाब आहे आणि कौतुक करण्यासारखं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला, आमच्या सर्वांना तुम्ही मार्गदर्शन केलं, या कार्यक्रमाची खूप शोभा वाढवली. आणि जसं आमच्या आदरणीय साहेबांनी सांगितलं की हा कार्यक्रम गांधीला घ्यायचा होता, सर खरोखरच आजच्या कार्यक्रमाचं चीज झालंय, कारण हा जर कार्यक्रम कॅम्पसमध्ये घेतला असता तर कदाचित आमचा जो खरा वर्ग याच्यावर काम करणार आहे त्यांना हे प्रत्यक्षपणे याचा फायदा घेता आला नसतं. त्याच्यामुळे मी आपले सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो. या कार्यक्रमासाठी आपल्या अनुराधाताई कदम मॅडम सुद्धा या ठिकाणी हजर राहिल्या, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी माननीय दलकिक साहेब कार्यकारी संपादक दैनिक लोकमत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी व कृषी तंत्रज्ञान महोत्सवासाठी आपल्या विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर डी पी देवसरकर सर हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या व्यतिरिक्त सर्व उपस्थित मान्यवर माझे सहकारी विद्यार्थी तसेच शेतकरी बांधव आणि हा कार्यक्रम ऑनलाईन पाहणारे सर्व श्रोते या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना अल्पोहाराची बाजूच्याच या ठिकाणी कॅफेटेरिया कापूर कॅफेटेरिया ग्रीन फूड कॅफेटेरिया त्या ठिकाणी सोय केलेली आहे, तर सर्वांनी त्या ठिकाणी अल्पोहाराचा आस्वाद घ्यायचा.